राहुल से शुरू करा। ओ नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 16 जुलै, आज आपण कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव, प्रकल्प संचालक आत्मा शेकरू टेवी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी विषमुक्त भाजीपाला तंत्रज्ञान या विषयीचं आज आपण चर्चासत्र आज आयोजित केलं आहे। आज 16 जुलै ICAR जो काही भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिवस तो आज 16 जुलैला सर्व देशभर आज साजरा केला जातोय। सर्वप्रथम ह्या ICAR डेच्या आपणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपणा सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये जे काही आपलं कृषी संशोधन चालतं, कृषी शिक्षण, त्याचबरोबर कृषी विस्ताराचं कार्य हे संपूर्ण ह्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून देशभर चालवलं जातं आणि अशा ह्या संस्थेचा आजचा स्थापना दिवस। आणि ह्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आज आपण आपल्या ह्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या ठिकाणी आज विषमुक्त भाजीपाला तंत्रज्ञान ह्या विषयीचं चर्चासत्र आपण या ठिकाणी आयोजित केले। या चर्चासत्रासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ डॉक्टर गावडे सर, दत्तात्रय गावडे सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आपल्याला भाजीपाला जो काही विषमुक्त भाजीपाला आपण पिकवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने हा भाजीपाला पिकवू शकतो याचं मार्गदर्शन आज ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून सर करणार आहेत। मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कीड रोग नियंत्रणाच्या पद्धती असतील, जैविक कीड पद्धती असतील, त्याचबरोबर बायोलॉजिकल असेल, केमिकल असेल, त्याचबरोबर आपल्याला जे काही आपला आता खरीप हंगामातल्या महत्वाच्या भाजीपाला आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत। तर माझं सर्वांना एक आग्रहाची विनंती असेल की आपण आपल्या ज्यावेळेस सरांचं मार्गदर्शन संपेल किंवा त्यांचं प्रेझेंटेशन संपेल त्यावेळेस आपले काही प्रश्न असतील तर निश्चित आपण हे प्रश्न सरांना विचारू शकता। हा जो काही कार्यक्रम आहे तो आपला फेसबुक असेल, युट्यूब असेल, त्याचबरोबर ट्विटर असेल याच्या माध्यमातून लाईव्ह सुरू आहे। तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा कार्यक्रम या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवता येईल। तर मी गावडे सरांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात करावी। डॉक्टर गावडे सर, धन्यवाद सर। तर आपण आता बघत आहोत की सध्या जो प्रोग्राम आपण राबवत आहोत त्याच्यामध्ये आत्मा कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, त्याचबरोबर शेकरू फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा आपण प्रोग्राम सध्या करत आहोत। आणि हे औचित्य साधलं आहे की आझादी का अमृत महोत्सव जो आहे तर त्या निमित्त आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद हा 16 जुलैला जो स्थापना दिवस आहे तर जवळपास 93 वर्ष झालं जी ICAR स्थापन होऊन, तर त्यानिमित्ताने आपण हा एक वेगळा विषय घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की सध्याच्या घडीला सर्व शेतकरी बंधूंना माहिती आहे किंवा ग्राहकांना बी माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे की विषमुक्त अन्न पाहिजे आणि आपल्या दररोजच्या आहारामध्ये सर्वात जास्त भाजीपाला वापरला जातो आणि ते भाजीपाला वापरत असताना बऱ्याच वेळेस काय होतं की आपण घेत्या वेळेस आपल्याला त्यातलं माहीत नसतं की काय त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत रासायनिक, तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या माहिती पाहिजे किंवा ते प्रोडक्शन टेक्नॉलॉजी जी आहे, म्हणजे एक आपण 15 ते 20 वर्षापूर्वीचा जर इतिहास बघितला तर खरंच एवढं आपलं कीटकनाशक वापरत होतो का, हा एक महत्वाचा त्याच्यात मुद्दा आहे। तर खऱ्या गोष्टी म्हणजे त्याच की एक 10-15 ते 20 वर्षापूर्वीचा जर बघितलं तर आपण कीटकनाशकामध्ये फार कमी प्रमाणामध्ये वापरत होतो। आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर आत्ता जर विचार केला तर सगळ्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे कीटकनाशकांचा वापर जास्त आहे। कीटकनाशक असो, बुरशीनाशक असो, आणि विशेष म्हणजे असं होतं की प्रत्येकाला म्हणजे त्याच्यातला रेसिड्यू किती दिवस आहे। आपण बऱ्याच वेळेस काय करतो की औषध फवार म्हणजे तोडणी चालू
आणि लगेच औषध फवारून लगेच आपण काय करतो की ते मार्केटला नेतो किंवा स्वतः सुद्धा आपण असलं तरी खातो ते. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात पाहिजेत की त्याचा रेसिड्यू किती दिवस आहे, कुठलं कीटकनाशकांचा रेसिड्यूस, किंवा त्या दृष्टीने जर आपण जर सध्या म्हणजे तोडत असलो, म्हणजे कुठलंही भाजीपाला किंवा फ्रूट तो हार्वेस्टिंग चालू असलं, तर त्यावेळेस कुठले जैविकमधले कीटकनाशक वापरले पाहिजे, किंवा आपल्याला ती येणारी कीड किंवा रोग कशा पद्धतीने नियंत्रण केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आपण आज बघणार आहोत. तर त्या दृष्टीने जर बघितलं तर हे वेगवेगळे आपण बघतो की व्हेजिटेबल सगळे एवढे आपल्याकडं सहसा खाल्ले जातात, मग त्याच्यामध्ये बल्बसमधले म्हणजे तर परत जे फ्लावरमधले, लेग्युमिनसमधले, कुकुरबिट्समधले, रूट्समधले, सॉलेनिशीमधले, ट्युबर्समधले आणि लिपी व्हेजिटेबल, म्हणजे असे वेगवेगळे व्हेजिटेबल्स आपण त्याच्यामध्ये म्हणजे दररोजच्या आहारामध्ये वापरत असतो. त्याच्यामध्ये कुकुरबिटमध्ये असते किंवा ओनियन आहे, हे सगळे आपण डेली वापरणारे आहेत तर आणि सगळे व्हेजिटेबलसुद्धा आपल्याला राहतो. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे काय करलं पाहिजे, म्हणजे कुठली गोष्ट लक्षात त्याच्यात घेतली पाहिजे आपण. तर ज्यावेळेस कुठलीही व्हेजिटेबल किंवा तरकारी घेत असतो तर त्यावेळेस क्रॉप रोटेशन हे एक महत्त्वाचं त्यात फॅक्टर येतो. म्हणजे पिकाची जर फेरपालट केली तुम्ही तर आपल्याला बऱ्यापैकी कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो, हे महत्त्वाचं आपल्याला ह्याच्यात करता येतं. ट्रॅप क्रॉपिंग, आता इथे मी फोटो दाखवला आहे बघा, एक हा म्हणजे हे टोमॅटोचं पीक आहे आणि याच्या साईडला हे झेंडू लावलेले आहेत बघा. तर हे ट्रॅप क्रॉपिंगचं काम करतं, म्हणजे काय होतं की ह्या ट्रॅप क्रॉपिंगमुळं की बाकीचे जे किडे आहेत म्हणजे रस सोसणाऱ्या किडी महत्त्वाच्या म्हणजे, तर ह्या ह्या झेंडूकडे त्या आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्याच्या नंतर त्या आपल्या मेन पिकापासून त्याचं प्रोटेक्शन होतं. त्याच्यानंतर टिलेजमध्ये म्हणजे जे आपण नांगरणी कोळवणी किंवा बाकीचे जे इंटरकल्चर ऑपरेशन करतो तर त्या गोष्टीसुद्धा मुळं आपल्याला बऱ्यापैकी किडींचा रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. आता हे कसं करता येतं, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की नांगरट करता वेळेस आपण आपल्याकडे ट्रॅक्टर म्हणजे सध्याच्या घडीला तर ट्रॅक्टरनेच नांगरट होती आणि नांगरट करताना काय होतं की ट्रॅक्टर आपल्याकडं रात्रीच्याला नांगरटीला येतं आणि तेच जर दिवसा नांगरटीला आलं तर 5 ते 10% आपल्याला किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. आता तो कसा करता येतो की आपण बघा, दिवसा जर नांगरट करत असले तर त्या नांगरटीच्या मागं बगळे किंवा कावळे पाठीमागं ती किडी वेचत असते, म्हणजे हे नॅचरली 5 ते 10% हे आपल्याला किडीचं म्हणजे कंट्रोल होते. तर हे एक अल्टरनेट टायमिंग, त्याचबरोबर पिकांचं जे आहे क्लीन कल्टिवेशन, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या शेतामध्ये म्हणजे तण भरपूर वाढलं जातं, तणामुळं सुद्धा बऱ्याचमध्ये म्हणजे व्हायरल डिसीज असो किंवा बाकीच्या ज्या पेस्ट आहेत त्या पेस्टला सुद्धा त्याच्यामुळं ते खाद्य भेटतं आणि ते वाढत राहतात. प्रुनिंग आणि थिनिंग सुद्धा आहे, म्हणजे जे आपण समजा जर अनवॉन्टेड आहेत ब्रँचेस किंवा काही वाळलेले झाडं आहेत तर त्याचं व्यवस्थितरित्या क्लीन करणं, त्याचबरोबर ह्या ज्या बाकीच्या आहेत सॉइल मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझर हे सुद्धा महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे. आता इथं सुद्धा बघा, हे बॉर्डर क्रॉपला मी एक फोटो दाखवला आहे की ह्याच्यामध्ये कोरिएंडर लावलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा सकिंग पेस्ट बऱ्याच कंट्रोल होते. आता तर असे जर तुम्ही ट्रॅप क्रॉपिंगचं केलं तर आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल कर. त्याच्यानंतरचं जर बघितलं तर मल्चिंग, बऱ्याच सकिंग पेस्ट जे आहेत म्हणजे तरकारीमधलं तरी महत्त्वाचं, सकिंग पेस्टसाठी मल्चिंग हे आपल्याला इफेक्टिव्ह कंट्रोल होतं. त्याचबरोबर मल्चिंग जर केलं तुम्ही आणि सॉइल सोलरायझेशन जर झालं ह्याच्यातून, तर सॉइल सोलरायझेशनमध्ये काय होतं की हवेतलं जे टेम्परेचर आहे म्हणजे वातावरणातलं, त्या वातावरणातल्या टेम्परेचरपेक्षा सॉइल सोलरायझेशनमुळं ॲप्रॉक्सिमेटली 5 degrees Celsius तरी वाढतं ते. आणि त्याच्यामुळं काय होतं की जमिनीमध्ये ज्यावेळेस टेम्परेचर वाढलेलं आहे तर त्या टेम्परेचर वाढल्यामुळं काय होतं, आतमधले जे पॅथोजन आहे म्हणजे किडीचे किंवा रोगाचे जे त्याच्या स्पोअर असोत किंवा अंडी असू आळ्या असू ह्या हाय टेम्परेचरला मरून जातात, कारण की ह्याच्यामुळं काय होतं मॉइश्चर सुद्धा तिथं वाढलं जातं, ह्युमिड होतं आणि तिथं त्याच्यामुळं
कंट्रोल मेजर आपल्याला चांगल्या पद्धतीने किडीचं रोगाच्या. त्याच्यानंतर रिड्यूस इंटर मुवमेंट ऑफ इन्सेक्ट. ह्याच्यामुळे काय होतं की आता असे जर मल्चिंग केलं तर ह्याच्यातले जे बाकीचे किडे आहेत त्या आपल्याला दुसऱ्या पिकामध्ये जाणार नाहीत, ती आपल्याला कंट्रोल करता येतात. त्याच्यानंतर सप्रेस द अल्टरनेट होस्ट, म्हणजे ह्याच्यामुळं जे तण येणारे आहेत ते सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येतं. आणि त्याच्यामुळं अल्टरनेट होस्टमुळं हा कंट्रोल होतात आणि कंट्रोल झाल्यामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला बाकी बऱ्याच किडी किंवा रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. त्याच्यानंतर इथे दाखवलं प्रोटेक्ट कल्टिवेशन. आत्ताच्या घडीला आपण सगळेजण बघतो की व्हेजिटेबलमध्ये सगळ्यांना वाटतं की प्रोटेक्ट कल्टिवेशनमध्ये आणि यील्ड सुद्धा चांगलं येतं, त्याचबरोबर कीड रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होतो. याचं कारण काय की आपण जी वेगवेगळ्या ज्या नेट वापरत असतो त्या प्रोटेक्ट कल्टिवेशनला, ग्रीन हाऊसचे असो, पॉली हाऊस असो किंवा नेट हाऊस असो, नेट हाऊसमध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये म्हणजे 60 मेशपासून 100 मेशपर्यंतच्या जर इन्सेक्ट प्रूफ नेट वापरल्या तर आपल्याला सकिंग पेस्टपासून चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येतं. आणि शक्यतो तर म्हणजे आपण बरेच शेतकरी बंधू काय करतात की आता नर्सरीतूनच रोपाटिकेतूनच रोपं आणतात, तर त्याच्यापेक्षा जर आपण घरगुतीच म्हणजे एक 20 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा जर मागचा पिरियड बघितला तर आपण रोपं काही विकत आणत होतो का? नाहीच, आपण आपल्या घरीच बनवायचो. तर आता बी त्याच पद्धतीने जर नर्सरी आपण घरातच एक गुंठ्याची 2 गुंठ्याची केली आणि त्याला जर इन्सेक्ट प्रूफ नेट जर वापरली तर आपल्याला आपल्यापासलेच रोपं आणि डिसीज आणि पेस्ट फ्री हे आपल्याला भेटते. त्याच्यामुळं जर हे पॉली हाऊस नेट हाऊसमध्ये जरी केलं तरी बी इथं आपल्याला किडी आणि रोगांचा बऱ्यापैकी हे करता येईल. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की भाजीपाला पिकावर येणारे रोग आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. आता इथं मी दाखवलं इथं की बुरशीजन्य रोग जे येणार आहेत त्याच्यामध्ये बघा अँथ्रॅक्नोजय, अल्टरनेरिया, फायटोप्थोरा, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, फ्युजारिया मिल्ट, रायझोक्टोनिया, सर्कोस्पोरा, क्लिरोशियन असे एक ना अनेक आपल्या पिकांना हानिकारक करणारे हे रोग आहेत त्याचं. आता ह्याच्यातलं आपण एक एक बघणार आहोत. आता पहिल्यांदा बघूत अल्टरनेरिया. आता मी इथे एक फोटोग्राफ दाखवला आहे की ह्या अल्टरनेरिया जो म्हणजे पानावर येणारा आणि त्याचबरोबर टोमॅटोमध्ये जर बघितलं तर फ्रूटवर सुद्धा येतो, तसंच जी आपली कलर कॅप्सिकम आहे त्याच्यावर सुद्धा फ्रूटवर सुद्धा येतो. तर ते ह्या अशा पद्धतीने त्याचे स्पॉट असतात अल्टरनेरियाचे. तर बघा इथं मी दाखवलेत काही म्हणजे ब्राऊनिश टू ब्लॅक कलरचे म्हणजे तांबूस तपकिरी ते काळसर अशा पद्धतीने त्याचे स्पॉट येतात. आणि हे सगळ्या जवळपास आपली जी तरकारी आहे त्याच्यावर जवळपास सगळ्यावर येते. बघा तिथे कॅबेजवर आहे, रॅडिसवर आहे, टोमॅटोवर आहे, पोटॅटोवर आहे, चिली, ब्रिंजल, ओनियनवर सुद्धा. म्हणजे ओनियनवरचा जर बघितला कांद्यावरचा तर कांद्यावर अल्टरनेरिया पुरी हा पावसाळ्यात आणि हिवाळ्यातले जे कांदा घेते त्याच्यावर हा डिसीजचा प्रादुर्भाव होतो. आता हा आल्याच्या नंतर आपल्याला ह्याला काय करायचं की रेसिड्यू फ्रीमध्ये मॅनेजमेंट करायचं. तर ह्याच्यामध्ये ह्या पॅथोजनचं शक्यतो जून जुलैमध्ये आपल्याकडे प्रादुर्भाव होतो. तर महत्त्वाचं ह्याच्यामध्ये डिसीज फ्री सिडलिंग असू किंवा बियाणं असू हे आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर झाडांना म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरकल्चर ऑपरेशन करत असतो म्हणजे कुठलंही मध्ये खुरपणी कोळपणी वगैरे तर ते त्याच्यामुळं पिकांना हानी होणार नाही किंवा पिकांना डॅमेज होणार नाही अशा पद्धतीने करायचे. तर त्याचबरोबर जी पाणी आहे पाणी देणार आपण जेव्हा असतो म्हणजे काही जणांकडे ड्रिपवर असतं ते ठीक आहे पण ज्यांच्याकडे स्प्रिंकलर वगैरे पाणी देतात तर त्याच्यामध्ये आपल्याला जरा थोडी काळजी घ्यायची. इथं वेटनेस आणि वॉटरिंग थ्रू सगळं जवळपास ड्रिपनेच घ्यायचं. स्प्रिंकलरने जर असलं तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे ह्या रोगाचा प्रादुर्भाव जर एखाद्या पिकामध्ये झाला तर त्याचं इन्फेक्टेड जो पार्ट आहे किंवा त्याचे जे इन्फेक्टेड झालेले म्हणजे डेब्रिस आहेत हे आपल्याला नष्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर कोलेट्रोटिकम सुद्धा एक डिसीज आहे. तर हा कुकुरबीट म्हणजे वर येतो, त्याचबरोबर टोमॅटोवर सुद्धा, कांद्यावर सुद्धा येतं बघितलं कोलेट्रोटिकमचे आपल्याला ब्लॅकिश कलरचे असे स्पॉट दिसते. त्याचबरोबर ब्रिंजलवर सुद्धा अशा पद्धतीने दिसते आणि हे चिलीवर. तर असे हे वेगवेगळे त्याच्यावर आपल्याला स्पॉट दिसते. आता हे दोन्ही अल्टरनेरिया आणि अँथ्रॅक्स ह्या दोन्हीसाठी जर बघितलं तर
महत्त्वाचं म्हणजे क्रॉप रोटेशन करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 2 इयर म्हणजे 2 वर्षासाठी ह्याचं क्रॉपची पिकांची फेरपालट झालीच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या शेतातलं तण हे व्यवस्थितरित्या कंट्रोल झालं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की अल्टरनेट होस्ट जर त्या डिसीजला भेटला तर ते त्याच्यावर जगत राहतं आणि मग परत आपलं जे मेन पीक आहे त्याच्यावर ते अटॅक करतं. त्याचबरोबर मल्चिंग, मी तुम्हाला अगोदर बी दाखवलं की मल्चिंगमुळे सुद्धा ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. त्यानंतर ऑप्टिमम प्लांट स्पेसिंग म्हणजे जी रिकमेंडेशन जी झाडातील अंतर किंवा 2 रोतील अंतर हे आपल्याला तिथं राखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे इन्फेक्टेड फ्रूट असू किंवा त्याचं डेब्रिस असू, पानं असू, फांद्या असू, हे आपल्याला तिथलं नष्ट करणं गरजेचं आहे. आणि जरी मी समजा आपल्याला रोग येत असला तर मी इथं काही म्हणजे औषधं दाखवले तर हे औषधं जर फवारली तर आपल्याला व्यवस्थितरित्या हा डिसीज कंट्रोल करतात. आता मी इथं हे जे औषध दाखवलं कार्बेंडेझिम जे आहे तर ह्याचा जर रेसिड्यू बघितला आपण ह्याच्यामध्ये झाडामध्ये तर वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळा आहे पण साधारणपणे 3 दिवसापासून 7 ते 10 दिवसापर्यंत ह्याचा रेसिड्यू असतो. तर हे महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचनंतर फायटोप्थोरा डिसीज जो आहे तर फायटोप्थोराचे मी इथं सगळे फोटोग्राफ दाखवले होते बघा. इथं टोमॅटोवरचा फायटोप्थोरा म्हणजे आपल्या भागामध्ये इथं मोठ्या प्रमाणात येतो हा टोमॅटोवर असो, त्याचबरोबर पोटॅटोवर सुद्धा येतात पोटॅटोचे हे सगळे, त्याचबरोबर कुरबीटवर येणार हे सगळे, त्यानंतर ब्रिंजेलवर हे ब्रिंजेलवर असं फायटोप्थोराचे सिमटम्स आपल्याला दिसते. त्याचबरोबर नंतर चिलीवर म्हणजे मिरचीवरचे सुद्धा हे अशा पद्धतीने आपल्याला दिसते बघा हे फायटोप्थोरा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की फायटोप्थोरा येऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला एक कंट्रोल आहे महत्वाचं की इथं मी फोटोग्राफ दाखवलं बघा टोमॅटो मधलाच आहे हा. तर राईज्ड बेड विथ प्लॅस्टिक मल्च म्हणजे राईज्ड बेड विथ प्लॅस्टिक मल्च केलं तर आपल्याला म्हणजे सरीवरंबा करून त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्लॅस्टिक मल्च केलं तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. त्याचबरोबर जे खालचे म्हणजे जमिनीच्या साईडचे जे 30 सेंटीमीटर पर्यंतचे फ्रूट असू म्हणजे फळं असू किंवा पानं असू हे आपल्याला रिमूव्ह करायचे आहे. म्हणजे काय होतं की हा रोग हा जमिनीतून येतो आणि जमिनीतून ज्यावेळेस आपल्याकडे स्प्रिंकलर असेल किंवा पाऊस जर पडत असला तर त्याच्यामुळे ते स्पोर जमिनीतले पानावर आणि फ्रूटवर उडतात आणि त्याच्याबरोबर त्याचं इन्फेक्शन होतं. तर हे आपल्याला महत्त्वाचं इथं कंट्रोल करायचं. ह्याच्यासाठी जर बघितलं तर बोरडॅक मिक्सचर एक आहे कंट्रोल मेजरसाठी, त्यानंतर कॉपर हायड्रॉक्साईड आहे आणि मँकोजेब क्लोरोथॅलिनॉल हे सुद्धा आपल्याला म्हणजे व्यवस्थितरित्या जर फवारणी केली तर हे आपल्याला कंट्रोल करता येतं. आता इथं जर बघा इथं दाखवलंय मी की जे बोरडॅक्स मिक्सचरचं ॲप्लिकेशन केलेलं आणि कंट्रोल म्हणजे विदाऊट ॲप्लिकेशन केलेलं तर हे दोन्हीचा तुम्हाला इथं फरक दिसेल की आपल्याला डिसीज कसा कंट्रोल होतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर पावडर मिल्ड्यू जो आहे तर पावडर मिल्ड्यू बघितला तर पावडर मिल्ड्यूमध्ये तुम्ही बघता की तुम्ही सगळे सिमटम दाखवलेत वेगवेगळे म्हणजे मिरचीवरचा असू हे मिरचीवर बघा कसे पाठीमागच्या साईडला सगळी पावडर जमा झालेली दिसते. त्याच्यानंतर कुकुरबीट म्हणजे जे वेलवर्गीय भाजीपाला आहे किंवा काकडी वगैरे हे तर त्याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला दिसते. त्याच्यानंतर भेंडीवरचं हे अशा पद्धतीने आपल्याला सिमटम दिसते म्हणजे पानाच्या खालच्या आणि वरच्या साईडला सुद्धा त्याची पावडर तयार झालेली दिसते. त्याच्यानंतर हे काउपीवर सुद्धा बघा म्हणजे त्याच्यानंतर पीवर म्हणजे जे आपलं वाटाणा असतो वाटाण्यावरचे सुद्धा बघा याच्यावर म्हणजे कशी पावडर म्हणजे जमा झालेली आहे पानावर, टोमॅटोवरची आणि पोटॅटोवर अशा पद्धतीने आपल्याला त्याचे सिमटम. पावडर मिल्ड्यू जर महत्त्वाचं कंट्रोल करायचं असलं तर त्याच्यामध्ये क्रॉप रोटेशन आहे म्हणजे पिकांची फेरपालट करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे पानं किंवा एखादं झाड जर आपल्याला बाधित झालेलं दिसलं तर ते लगेच रिमूव्ह करायचं आणि त्याचबरोबर काय अल्टरनेट होस्ट जो आहे अल्टरनेट जे होस्ट आहे तर अल्टरनेट होस्ट आपल्याला व्यवस्थितरित्या म्हणजे कंट्रोल करणं गरजेचं. मग त्याच्यामध्ये तण असू किंवा बाकीचे जे बी जे पिकं आहेत तर हे सुद्धा आपल्याला तिथं कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मी अगोदर बी सांगितलं की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये डीप प्लोईंग म्हणजे खोल नांगरट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इन्क्रीजिंग एअर मुवमेंट इनसाइड द कॅनोपी म्हणजे
आपण बऱ्याच वेळेस काय होतं की पिकांची आपली दाटी जास्त होती आणि त्याच्यामुळं पिकांची जर दाटी जास्त झाली तर हा रोग वाढायला तिथं म्हणजे वाव जास्त होतो. त्याच्यामुळं काय करायचं, दोन्ही ओळीतलं दोन्ही झाडामधलं जे अंतर आहे हे व्यवस्थितरित्या आपल्याला तिथं मेंटेन झालं पाहिजे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की रिड्युसिंग नायट्रोजन फर्टिलायझर, म्हणजे युरिया खतांचा वापर हा कमी झाला पाहिजे, किंवा जो रिकमेंडेशन आहे, किंवा जर तुम्ही सॉईल टेस्ट केलेली असली तर त्या सॉईल टेस्टच्या रिपोर्टनुसार जो तुम्हाला शिफारसीत दिलेला आहे तेवढाच हा तिथं नायट्रोजनचा डोस गेला पाहिजे, तरच आपल्याला बऱ्याच कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल. आता त्याच्यानंतर बघणार आहोत आपण फ्युजेरियम विल्ट. तर फ्युजेरियम विल्ट जर बघितला तर जवळपास सगळे जेवढे तरकारी आहेत सगळ्या तरकारीमध्ये हा फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव होतो. तर त्याच्यामध्ये मिरच्या असू, टोमॅटो असू, कुकुरबीट असू, कॅबेज असू, ओनियन असू, ओक्रा असू, म्हणजे जवळपास सगळ्या ह्याच्यात, म्हणजे वांगेसुद्धा असू, ह्याच्यामध्ये फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव होतो. आता इथं मी दाखवले सिम्पटम्स, म्हणजे त्याला आपण मर म्हणतो, तो फ्युजेरियम मर. त्याच्यानंतर रायझोक्टोनिया डिसीज हा सुद्धा फ्युजेरियम विल्ट सारखाच आहे, म्हणजे सेम त्याचं सिम्पटम्ससुद्धा तसेच आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं फक्त की रायझोक्टोनिया रूट रॉट जो आहे हा, म्हणजे ह्याला ड्राय रूट रॉट सुद्धा म्हणते, तर हा जो रूट रॉट आहे ह्यांनी काय होतं की ज्यावेळेस आपल्याकडं म्हणजे आत्ताच्या कंडिशनला जी परिस्थिती झाली की पावसाचा खंड पडल्याच्या नंतर ह्या रायझोक्टोनिया रूट रॉटचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे कुठली तरकारी असो किंवा बाकीचे जरी पिकं असले तरी त्याच्यामध्ये याचा प्रादुर्भाव होतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की जे रूट सिस्टीम आहे रूट ड्राय होते. आणि जर आपण म्हणजे फ्युजेरियम विल्टचं जर बघितलं किंवा ह्याच्यामध्ये जर आपण झाड उपटलं, समजा आता आपल्याकडे टोमॅटोचं झाड आहे, झाड सुकलेलं जर दिसलं उपटलं मधून जर चिरलं तर त्याच्यात झायलम आणि फोलम जे आहेत, म्हणजे अन्नद्रव्य वाहून नेणारे आणि प्रकाशसंश्लेषण होऊन अन्न तयार झालेले जे खाली न्यायचे जे म्हणजे लाईन असतात त्या सगळ्या डॅमेज करतात, त्या ब्लॅकिश होत्या आणि मधली जे रेष आहे ती काळसर होती. आणि त्याच्यामुळं काय होतं की अन्नद्रव्य ट्रान्सफर होत नाही, म्हणजे खालचं वर आणि वरचं खाली, त्याच्यामुळं ह्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यानंतर इथं मी दाखवलं की स्टेम ब्लाइट दाखवलं वॉटरमेलॉनमधलं. त्यानंतर इथं एक दाखवलं की स्टेम फिलियम लिप ब्लाइट म्हणजे ओनियनवरचे. त्याच्यानंतर जर बघितलं तर क्लिओरोशियम डिसीज, तर हा क्लिओरोशियम डिसीज बघा इथं एक कॅरटमध्ये मी इथं फोटोग्राफ दाखवला आहे. तर जमिनीच्या लेवलला किंवा जर मुळं तुम्ही ओपन म्हणजे समजा जर तुमच्याकडे कलर कॅप्सिकम असेल किंवा इथे टोमॅटो बघा दाखवलं आहे टोमॅटोच्या फोटोमध्ये, तर त्या टोमॅटोच्या फोटोमध्ये अशा पद्धतीने आपल्याला त्याचे मायसिलियम डेव्हलप झालेले दिसते आणि नंतर असे स्पोरसुद्धा. इथं सुद्धा बघा याच्यावर सगळं दाखवलंय मी. आता इथं हा एक छोटा फोटो आहे बघा, ह्याच्यामध्ये एक दाखवलंय की ज्यावेळेस ह्या डिसीजचं म्हणजे प्रादुर्भाव जास्त होतो तर त्यावेळेस त्याच्यावर असे मोहरीसारखे बारीक बारीक दाणे तयार होते, म्हणजे त्यावेळेस इन्फेक्शन रेट हा जास्त झालेला आहे क्लिओरोशियम रूट रॉटचा. एखादा इथं फोटोग्राफ दाखवले बघा, हे कलर कॅप्सिकमच्या का इथं क्लिअर इथं दाखवले बघा इथं. त्याचबरोबर हे टोमॅटोचा फोटो आहे, ह्याच्यातसुद्धा बघा टोमॅटोचे इथं क्लिओरोशियम रूट रॉटचे इन्फेक्शन इथं कसं पद्धतीने झालेलं दाखवलं आहे. आता हे बघा इथं, आता ह्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे बघा इथं सुद्धा हे क्लिओरोशियम रूट रॉटचे कसे स्पोर तयार आहे. तर काही केमिकल आहेत आणि तुम्ही जैविकमध्ये सुद्धा याचं मॅनेजमेंट करू शकतात. आता जैविकमध्ये करायचं म्हणलं तर ट्रायकोडर्मा ॲप्लिकेशन आपल्याला लागवड झाल्याबरोबर होणं गरजेचं आहे. लागवड झाल्याबरोबर म्हणजे लागवड समजा तुमच्याकडे टोमॅटो असली किंवा कलर कॅप्सिकम असला किंवा पोटॅटो असला, लागवड झाल्याच्या नंतर 5व्या ते 10व्या दिवशी पहिलं ॲप्लिकेशन ट्रायकोडर्माचं गेलंच पाहिजे. असे 3 ॲप्लिकेशन तुमचे झाले पाहिजेत आणि प्रत्येक ह्याला म्हणजे प्रत्येक 15 दिवसांनी त्याचं ॲप्लिकेशन तिथं झालं पाहिजे. म्हणजे महत्त्वाचं आपण तिथं त्याचं आपल्याला कंट्रोल मेजर करता येतं, तर हे महत्त्वाचं आपल्याला तिथं एक आहे की ट्रायकोडर्माचं ॲप्लिकेशन मग तुम्ही स्लरीमधून द्या किंवा
शेणखतातून द्या, ह्या दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही ट्रायकोडर्माचं ॲप्लिकेशन करू शकता. तर स्लरीमध्ये द्यायचं असलं तर पर एकरी 5 किलो किंवा 5 लिटर आपलं वापरणं गरजेचं आहे. याच्यामुळं आपल्याला म्हणजे क्लेरोशियम रूटराट असो, रायझोक्टोनिया रूटराट असो, फ्युजारी मिल्ट असो किंवा कॉलर रॉट असो, हे जे 3-4 बी रोग आहेत जमिनीतून येणारे, हे आपल्याला कंट्रोल करता येतात. म्हणजे ट्रायकोडर्मा आणि जर बॅक्टेरियल विल्ट असला, आता टोमॅटोमधली जर बघितलं तर बॅक्टेरियल विल्ट सुद्धा आहे, तर तो बॅक्टेरियल विल्टसाठी तुम्ही जर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस या दोन्हीचं जर ऍप्लिकेशन दोन्ही मिळून 5 लिटर जर केलं तर आपल्याला हे दोन्ही बी रोग आपल्याला कंट्रोल करता येतात. आणि ह्याचं ऍप्लिकेशन हे फक्त करता वेळेस जमीन चांगली ओली पाहिजे, म्हणजे साधारणपणे वापसा कंडिशनवर असलेल्या जमिनीतच ह्याचं ॲप्लिकेशन करा. म्हणजे कोरडी जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनसचं ॲप्लिकेशन करू नका, त्याचा उपयोग काहीसुद्धा होत नाही. जमीन ओली असणारी आणि जर ऊन जास्त असलं किंवा टेम्परेचर जर जास्त असलं तर संध्याकाळच्या टायमाला 5 नंतरच ॲप्लिकेशन करणं गरजेचं. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण पानावरचे काही रोग बघणार आहोत. सर्कोस्पोरा डिसीज आहे तर त्याच्यामध्ये फील्ड बॅन म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे मिरचीवर असो, पालकवर असो, ह्याच्यावर टोमॅटोवर असो, हे सर्कोस्पोराचे आपल्याला स्पॉट दिसतील. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर सर्कोस्पोराच्या स्पॉट ह्याच्यामध्ये तर कॉपर हायड्रोक्साईड आहे, मँगोजेप आणि कार्बेंडेजिमचं सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तर बॉटरिस्टा डिसीज जो आहे, तर बॉटरिस्टा डिसीजसुद्धा आपल्याला बऱ्याच पिकामध्ये दिसतो तो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर जे कुकुरबिट्स आहेत ह्याच्यावर आपल्याला दिसतो, त्याच्यानंतर टोमॅटोमध्ये सुद्धा आहे आणि कॅबेजमध्ये सुद्धा, म्हणजे हा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं दिसतो. तर त्याच्यानंतर आपण जर बघणार आहोत तर बॅक्टेरियल डिसीज, म्हणजे तुम्हाला मी अगोदर बी सांगितलं की त्याच्यामध्ये विल्ट जो आहे म्हणजे रायस्टोनिया सोलानेसिस आहे, कॅन्कर आहे जो क्लेविबॅक्टरचा आहे, त्यानंतर लीप आणि फ्रूट स्पॉटवर जे आहेत आणि स्पिक सुडोमोनस जे सिरेंजीचे आहे, म्हणजे फ्रूटवर टोमॅटोच्या आणि लीपवर सुद्धा ह्याचे स्पॉट दिसेल. बघा इथं टोमॅटोवर सगळे हे स्पॉट आहे. त्याचं जर मॅनेजमेंट म्हटलं बॅक्टेरियल डिसीज जे आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बीज प्रक्रिया ही आपली झालीच पाहिजे महत्त्वाची. मग त्याच्यामध्ये तुमचं स्टेप्टोसायक्लिन जे आहे त्याची बीज प्रक्रिया झाली पाहिजे किंवा COC ह्या दोन्हीपैकी झालं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करता, नर्सरीतून रोपं आणून ज्यावेळेस लावता, तर त्यावेळेससुद्धा तुमचे रोपं हे COC ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिनचं जे सोल्युशन आहे, म्हणजे ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्सिक्लोराईड जे आहे, कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम पर लिटर आणि जे स्टेप्टोसायक्लिन आहे ते 1/2 ग्रॅम प्रति लिटर, तर ह्याचा आपल्याला करणं म्हणजे जे रोपं आहेत ते ह्याच्यात बुडून लावणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ड्रेंचिंगसुद्धा, म्हणजे ड्रेंचिंगमध्ये सुद्धा म्हणजे आळवणी पीक लागवड केल्याच्यानंतर जर तुमच्याकडे प्रादुर्भाव जास्तच होत असला तर तिथं हे सोल्युशन बनवायचं आणि प्रत्येक झाडाला साधारणपणे 1/2 लिटर ते 1 लिटरच्या दरम्यान प्रत्येक झाडाला त्याची आळवणी करायची. आणि फवारणीमध्ये सुद्धा तुम्ही ब्ल्यू म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड 2-2.5 ग्रॅम प्लस स्टेप्टोसायक्लिन ह्याचं फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करता येईल. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडं महत्त्वाचं म्हणजे आपल्या तरकारीमध्ये बऱ्याच तरकारीमध्ये आपल्याला व्हायरल डिसीजेसचा प्रादुर्भाव जाणवतो. आपण ह्या वर्षी तर बघितलं की टोमॅटोवर आपल्याकडं बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसमुळं बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे उत्पादनामध्ये. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टोमॅटोमधले असो किंवा बाकीचे जे मिरची आहे, त्याचबरोबर वेलवर्गीय भाजीपाला आहे, तर ह्याच्यावर हा रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये टोमॅटोवरचे जे लीप करलं, त्याच्यानंतर चिलीवरचा लीप करलं, त्यानंतर टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, टोमॅटो नंतर ग्राउंडनट बर्ड नेक्रोसिस व्हायरस, पोटॅटो व्हायरस एक स्पॉटी व्हायरस ग्रुप, तर हे सगळे व्हायरसेस जे आहेत त्याचा प्रादुर्भाव होत असतो. आता ह्याचं कारण काय की आपल्याला ह्याचं कंट्रोल कसं करायचं, म्हणजे महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे सगळे जे व्हायरस आहेत हे रस शोषणाऱ्या किडीमुळे ट्रान्समिट होतात.
इथं मी दाखवले बघा पांढरी माशी आहे आणि इथं थ्रिप्स आहे. तर ह्या ज्या रस सोसणाऱ्या किडी आहेत ह्या किडीमुळं ह्या व्हायरसचे ट्रान्समिशन होतं आणि त्याच्यामुळं पिकावर आपल्या व्हायरसचा प्रादुर्भाव होतो. आता ह्याच्यासाठी महत्त्वाचं कंट्रोल मेजर आपल्याला काय करणं गरजेचं आहे की तुम्हाला मी अगोदर बी सांगितलं की नर्सरीमध्ये जे रोपवाटिका आहे तिथून जे तुम्ही रोप आणणार आहात हे कीड आणि रोगमुक्त असणं गरजेचं आहे. मग तिथं नायलॉन आपली इन्सेक्ट प्रूफ नेट लावलेली असणं गरजेचं आहे. प्रॉपर हार्डनिंग झालेलं असणं पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या ज्या किडी आहेत रस सोसणाऱ्या ह्याचं व्यवस्थितरित्या नियंत्रण झालं पाहिजे. त्याचबरोबर तिथं जे तण आहेत तणांचं व्यवस्थितरित्या नियंत्रण झालं पाहिजे. कारण की काय आहे की हे सगळे व्हायरस अल्टरनेट होस्टवर राहतात आणि ज्यावेळेस आपल्याकडे त्या नर्सरीमध्ये पीक येतं त्यावेळेस हे किडी त्याच्यावर ट्रान्समिट करतात. तर हे आपल्याला महत्त्वाचं करणं गरजेचं आहे. आता इथे एक मी दाखवलंय की ट्रायसोडियम जे आहे ट्रायसोडियम सायट्रेट तर ह्याचं आपल्याला सोकिंग सीड करणं गरजेचं आहे. 3 ते 5 ग्रॅम प्रति लिटरमध्ये 15 ते 20 मिनिटं हे केलं तर आपल्याला बऱ्याच प्रमाणात ह्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याचनंतर नायलॉन नेट जी मी तुम्हाला अगोदर बी सांगितलं की 60 ते 80 मेशमधली असावी. त्याच्यानंतर सॉईल ॲप्लिकेशनमध्ये फ्युरोडॉन असो किंवा कार्बोसल्फान कार्बोफ्युरॉन जे कीटकनाशक आहेत हे सुद्धा ॲप्लिकेशन तिथं करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ट्रान्सप्लांटेशन करायचं सीडलिंगचं त्यावेळेस स्प्रेअर किंवा डायमेटॉइडचं तिथं करणं गरजेचं आहे. सीडलिंग हे इमेडोक्लोपिडमध्ये जे तुम्ही आणतात तर त्याचबरोबर कार्बेंडेजियम ह्याचं आपल्याला सोल्युशन बनवायचं आणि त्याच्यातूनच ते व्यवस्थितरित्या डीप करूनच ते जे सीड आहे ते दाखवायचे. इथं बघा मी फोटोग्राफ दाखवलाय की कशा पद्धतीने ह्या का आपण घरगुती सुद्धा म्हणजे असे नायलॉन नेट आणून असं जर तुम्ही स्ट्रक्चर बनवलं तर आपल्याला ह्या किडीपासून प्रादुर्भाव कमी करता येतो. इथं बी बघा हे सगळी आपल्याला केलेली आहे. तर आता हे झालं नर्सरीमधलं. आता आपल्याला मेन फील्डमधलं कसं करायचं तर मेन फील्डमध्ये ज्यावेळेस आपण कुठलीही तरकारी लावत असतो तर त्याच्या लावायच्या अगोदर म्हणजे 15 ते 20 दिवस किंवा 1 महिनाभर मका ज्वारी बाजरी म्हणजे ज्या पिकांची हाईट साधारणपणे 3 फुटाच्या वर वाढती असे पिकं बॉर्डर म्हणून साधारणपणे 2 लाईनी तरी आपल्याला बॉर्डर लाईनी लावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय होतं की रस सोसणाऱ्या ज्या किडी आहेत ह्या आपल्याला तिकडून कंट्रोल करता येतात आणि त्याच्यामुळं ते येणारा जो व्हायरस आहे तो आपल्याला कंट्रोल करता येतो. त्याचबरोबर नंतर जे आहे इन्फेक्टेड प्लांट जे आहे समजा जर आपल्याला आपल्या शेतामध्ये टोमॅटोचं किंवा मिरचीचं एखादं जर म्हणजे मी आत्ता तुम्हाला सगळ्याचे सिमटम दाखवले त्या पद्धतीने जर आपल्याला त्या डिशीजचा जर आपल्याला तिथं भेटत म्हणजे प्लांट जर दिसत असलं तर आपल्याला ते तिथं रिमूव्ह करून नष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं की ह्या रस सोसणाऱ्या किडी इन्फेक्टेड प्लांटवरचा व्हायरस हा हेल्दी प्लांटवर ट्रान्समिट करायच्या अगोदर जर आपण त्या कंट्रोल केल्या तर आपल्याला तो व्हायरसपासून किंवा त्या डिसीजपासून कंट्रोल करतात. त्याचबरोबर नंतर जर बघितलं तर स्प्रेईंगमध्ये निम सीड करणारा एक्स्ट्रॅक्ट असू त्याच्यानंतर निंबोळी अर्क असू ही फवारणी करणं गरजेचं आहे. आता ही फवारणी तुम्ही जर 7 ते 15 दिवसाच्या अंतरामध्ये रेग्युलर जर केली तर तुम्हाला बऱ्याचपैकी जे पिकावर येणारे कीड रोग आहेत हे आपल्याला थांबवता येते. महत्त्वाचं ही तर आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर मल्चिंग एक करणं गरजेचं आहे इथं. आणि मी इथं फोटोग्राफसुद्धा दाखवले बघा मकाच्या पिकाची 2 लाईन इथं आपल्या मेन पिकांच्या म्हणजे मेन शेत जे आहे त्याच्या साईडने ह्या मकाच्या पीक लाईनी लावलेल्या आहेत. आता ह्याच्यानंतर जर बघितलं तर आपण आता जे बघितले रोग आणि त्याच्याबरोबर त्याचा आपण कंट्रोल मेजर वजन म्हणजे महत्त्वाचं काय की आपण ज्यावेळेस भाजीपाला उत्पादन करतो तर त्यावेळेस विषमुक्त असणं हे गरजेचं आहे. आणि आपण बघितले हे रोग आल्याच्या नंतर आपण कुठलं तरी त्याच्यावर बुरशीनाशक आणून फवारतो म्हणजे त्याच्यामध्ये काय होतो की रेसिड्यू उपलब्ध होतो म्हणजे रेसिड्यू जातो. तर आपल्याला ह्या रेसिड्यू न येण्यासाठी मी अगोदर रोगांची ओळख तुमची त्याचबरोबर त्याच्यावर
कशा पद्धतीने कंट्रोल म्हणजे मॅनेजमेंट केलं म्हणजे आपल्याला रेसिड्यू फ्री भेटल. आता याच्यामध्ये बघितलं कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये मी अगोदर बी सांगितलं की तुम्हाला क्रॉप रोटेशन आहे, टिलेज प्रॅक्टिसेस, इंटरक्रॉपिंग म्हणजे पिकांची फेरपालट, त्याच्यानंतर खोल नांगरट, आंतर पिकं, त्याच्यानंतर मल्चिंग करणे, सोईंग म्हणजे पेरणीची आणि काढण्याची बी व्यवस्थित, नंतर हे जे फर्टिलायझर ॲप्लिकेशन म्हणजे पिकांचं जे खतांचा डोस किंवा न्यूट्रिशन आहे हे व्यवस्थित, त्याचबरोबर इरिगेशन सुद्धा म्हणजे पाण्याची पाळी, पाणी व्यवस्थित देणे, मग तुम्ही ड्रिपमधून असू, पाट पाणी असू, स्प्रिंकलरचं असू, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला तिथं करणं माहिती किंवा व्यवस्थितरित्या असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला ह्या बऱ्याच किडींचा रोगांचा आपल्याला कंट्रोल करतात. आता त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे आहे फंजीसाईड इन डिसीज मॅनेजमेंट म्हणजे आपण रेसिड्यू फ्री अन्नामध्ये आपण जवळपास एक लक्षात घेतो की बुरशीनाशके वापरल्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये अंश किती राहतो, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टीसुद्धा असणं गरजेचं आहे. तर इथं मी काही थोडे दाखवले तर त्याच्यामध्ये मेटालेक्झिन आहे, मेटालेक्झिन मँकोजेपचं कॉम्बिनेशन आहे, कार्बेंडेजिन मँकोजेप, म्हणजे हे जर अंश कमी असणारे जर तुम्ही फंजीसाईड वापरले तर आपल्याला कंट्रोल. आता इथं बघा मी एक दाखवले फोटोग्राफ्स, तर इथं आपल्याला प्रत्येक किडी रोगावरचं कंट्रोल मेजरसाठी बायो कंट्रोल एजंट वापरून जर तुम्ही रोगांचं कंट्रोल केलं तर आपल्या पिकामध्ये रेसिड्यू फार कमी प्रमाणात राहतो. तर त्याच्यामध्ये जमिनीतून येणारे रोग आहे त्यासाठी ट्रायकोडर्मा वापरा, सुडोमोनस वापरा, त्यानंतर ज्या रस सोसणाऱ्या किडी आहेत त्याच्यासाठी बॅसिलस वापरा, त्यानंतर जे काही पिचा पेस्टॉइड आहेत हे सुद्धा वापरून तुम्ही आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो म्हणजे किडींचा. आता जे आपण बाय कंट्रोल वापरतो तर हे काम कसं करतं, आता बरेच मला म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न येतात किंवा काही आमचे जे आता पार्टिसिपेट आहेत सगळे त्यांचेसुद्धा असतं किंवा हे जे बाय कंट्रोल वापरले म्हणजे पिकावर फवारणीतून असू काही किंवा काही जमिनीतून दिलेले असू, तर कसं आहे आता ह्याच्यात एक दाखवले बघा मायक्रोपॅरासिटिझम, अँटीबायोटिक्स, इंडो सिस्टमिक रेजिस्टन्स, प्लांट ग्रोथ प्रोमोटर आणि कॉम्पिटिशन, हे जे पाच फॅक्टर आहेत हे सगळे बायो कंट्रोल एजंट ह्या पद्धतीने काम करते. आता ह्यातलं तुम्हाला सांगतो की मायक्रोपॅरासिटिझम म्हणजे काय करतं की आपण जे बायो कंट्रोल एखादं वापरलेलं म्हणजे समजा ट्रायकोडर्मा वापरले तर ट्रायकोडर्मा काय करतं, ही एक बुरशीच आहे, ही बुरशी काय करते की ज्या हानिकारक बुरशी आहेत म्हणजे फ्युजेरियम, रायझोक्टोनिया, क्लोरोशियम, कॉलरॉट, तर ह्या बुरशीवर ती अटॅक करते आणि त्याच्यातलं जे मायक्रोपॅरासिटिझम आहे म्हणजे त्यातलं न्यूट्रिशन आहे ते खेचून घेते आणि त्याला मारते. त्याचबरोबर अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिक्समध्ये काय करतं की ह्या ज्या बायोकंट्रोलच्या स्पेसीज आहेत ह्या काय करतात की त्याच्यावर अटॅक करतात म्हणजे त्याच्यावर जाऊन ते पूर्ण त्याचं कंट्रोल म्हणजे त्याला मारतात. त्याच्यानंतर इंडो सिस्टमिक रेजिस्टन्स, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ट्रायको सुडो जमिनीतून जरी वापरलं तर फोलियर डिसीज म्हणजे पानावरच्या येणाऱ्या रोगावर सुद्धा काम करतं, तर ते ISR म्हणजे इंडो सिस्टमिक रेजिस्टन्स पॉवर तयार करतं, म्हणजे काय करतं की पिकामध्ये एक असे सशक्तपणा बनवतं की त्याच्यामुळं पीक हे आपलं कमी सशक्टिबल होतं म्हणजे बळी पडत नाही त्या किडीला किंवा रोगाला. आता इथं मी हा फोटोग्राफ दाखवला आहे की बायो कंट्रोल जर आपण जमिनीत वापरले तर डिफेन्स एन्झाइम आणि PR प्रोटीन हे ह्या प्लांटमध्ये आत एंट्री करतात वर प्लांटमध्ये आणि त्याच्यामुळं ते PR प्रोटीन सगळ्या प्लांटमध्ये ॲक्टिव्ह राहतात आणि ज्यावेळेस म्हणजे एखादं पेस्ट किंवा डिसीजचा त्याच्यावर अटॅक होणार आहे तर हे PR प्रोटीन त्या ह्याच्यावर अटॅक करतात आणि त्याला तिथं थांबवते. त्याच्यानंतर काही जे आहेत आपले बायो कंट्रोल तर प्लांट ग्रोथ प्रमोशन सुद्धा होते म्हणजे त्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर सुद्धा काम करते. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन, हे तर मी फोटो सुद्धा दाखवले बघा की कॉम्पिटिशन म्हणजे काय की ह्या दोन्ही ज्या बुरशी आहेत ह्यांचं कॉम्पिटिशन होतं वाढण्यासाठी आणि मग आपली जी ट्रायकोडर्मा सुडोमोनस आहे ह्याची वाढ ही मोठ्या प्रमाणात लवकर असते म्हणजे दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्याचे डबल स्पोर होते, पण बाकीचे जे पिक बुरशी आहे त्याचे 6 ते 7 दिवसानंतर त्याचं
डबल होतं. आता इथे ट्रायकोडर्माचे मी काही दाखवलेत की अँटीगॉनिस्टिक आणि बायोफंजिसाइड किंवा हायली इफेक्टिव्ह कंट्रोलिंग सॉइल, म्हणजे जे जमिनीतून येणारे रोग आहेत किंवा काही सीड बोर्न सुद्धा, म्हणजे काही रोग जे बियाणे मार्फत येतात ह्याचे सुद्धा कंट्रोल केलं जातं. त्याच्यामध्ये फ्युजारिन विल्ट आहे, रायजोप्टोनिया जी रूट रॉट आहे, पिथियम म्हणजे जो नर्सरीमध्ये येणारा रोग आहे, म्हणजे रोपे मरणे हा सुद्धा रोग आपल्याला, त्याचबरोबर क्लेरोसियना, नंतर हॉर्टिसिलियम विल्ट, अल्टरनेरिया, फायटोप्थोरा, म्हणजे एवढ्या सर्व रोगावर हे ट्रायकोडर्मा सुडोमोनस आपलं काम करतं. आणि आपल्या पिकातला म्हणजे जे व्हेजिटेबल आहेत आपल्या, ज्या तरकारी आहेत त्याच्यातला रेसिड्यू कमी करतं. आता मी इथं एक स्पेसिस दाखवल्या आहेत, काही म्हणजे सहा स्पेसिसचे नावं दिलीत. तर आपल्याकडं भारतामध्ये जास्त म्हणून ट्रायकोडर्मा ॲस्पर्लियमच ही स्पेसिस सगळ्यात जास्त वापरली जाते आणि ह्या सगळ्या स्पेसिस जवळपास फंगल डिसीजवर काम करतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर बॅसिलस जी आहे, बॅसिलस सबटिलिस जी आहे, ही सुद्धा रायजोक्टोनिया, फ्युजारियम, ॲस्पर्जिलस ह्या जे डिसीज आहेत, म्हणजे तुम्हाला मी अगोदर जे डिसीज दाखवले ह्याच्या अगेन्स्ट ही काम करते आणि ह्याच्यामुळे कुठलाही पिकामध्ये रेसिड्यू शिल्लक सुद्धा राहत नाही. हे एक बॅसिलस, हे सबटिलिस जे आहे हे एक बॅक्टेरिया आहे आणि म्हणजे प्लांटमधलं किंवा सीडमधलं हे आपल्याला कंट्रोल करतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर पॅसिलोमायसिस जे आहे, पॅसिलोमायसिस जे आहे म्हणजे आपल्या पिकामध्ये जे निमॅटोडचा अटॅक होतो, तर ह्या निमॅटोडच्या अटॅकसाठी हे पॅसिलोमायसिस सगळ्यात चांगलं काम करतं. त्याच्यामध्ये रूट रॉट निमॅटोड असू किंवा बरोईंग निमॅटोड असू, सिस्ट निमॅटोड असू, रूट लिजन निमॅटोड असू, रेनिफॉर्म निमॅटोड असू, म्हणजे हे जे आपल्या तरकारीमध्ये निमॅटोड येतात, म्हणजे आपण बघतो की आमच्या भागामध्ये टोमॅटो किंवा ब्रिंजेलवर ह्या निमॅटोडचा प्रॉब्लेम तरकारीमध्ये दिसतो काही ठिकाणी, किंवा वेलवर्गीय भाज्यापाल्यावर सुद्धा येतो. तर त्याच्यासाठी हा आपल्याला जर वापरलं तर आपलं कंट्रोल करता येतं. तर याचा वापर सुद्धा म्हणजे 5 किलो प्रति एकरी वापरणं किंवा 5 लिटर वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बीज प्रक्रिया सुद्धा करू शकतात किंवा सीडलिंग सुद्धा. त्याच्यानंतर काही आपल्याकडं म्हणजे न्यूट्रिशन डिफिशियन्सी सुद्धा आहेत, म्हणजे जे पिकामध्ये न्यूट्रिशनची म्हणजे कमतरता जर झाली तर अशा पद्धतीने हे होतं. तर त्याच्यामध्ये एनरॉट जो आहे टोमॅटोवरचा तो आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तो भाजीपाला पिकावरील कीड, म्हणजे जे किडीचे व्यवस्थापन किंवा आपल्याला डिसीज फ्री किंवा रेसिड्यू फ्री किडी जे आहे, म्हणजे सगळ्यात जास्त आपण कीड नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर सगळ्यात जास्त होतो, तर हा आपल्याला कशा पद्धतीने रिड्यूस करता येईल हे आपल्याला आता महत्त्वाचं बघायचं. तर रोगांचं आपण बघितलं, रोगामध्ये काय काय करता येईल. आता त्याच्यानंतर किडींचं, आता मी इथं एक चार्ट दाखवलाय, त्या चार्टमध्ये एक दाखवलंय की पिकावाईज कुठल्या किडीमुळं आपल्या इंडियामध्ये कशा पद्धतीने लॉस होतं. आता तुम्ही जर बघितलं टोमॅटोमध्ये आपल्याकडं फळ पोकरणारी किडी येते, म्हणजे हेलिकॉर्प आर्मेजर, त्याने जवळपास 24 ते 65% उत्पादनात घट होती. त्याच्यानंतर ब्रिंजलमधलं सुद्धा, म्हणजे वांग्यामधलं, चिलीमधलं, ओकरामधलं, तर हे असं सगळ्यामध्ये म्हणजे टेबल दाखवलेलं आहे. आता ह्याच्यात जर बघितलं तर आता मी तुम्हाला अगोदर दाखवलं की कुठल्या पिकामध्ये कुठल्या किडीमुळं कशा पद्धतीने लॉस होतो, तर त्याला अगेन्स्ट काही व्हरायटी आहेत, म्हणजे टॉलरंट व्हरायट्या आपल्याकडं काही वेगवेगळ्या आयसीआर इन्स्टिट्यूट असो, विद्यापीठ असो, ह्यांनी डेव्हलप केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये टोमॅटोची जी फ्रूट बोर जी आहे, तर त्याच्यामध्ये आर्का विकास आहे, पुसा गौरव, पुसा अर्ली डॉर, पंजाब केसरी, पंजाब चुरा, पंतबहार, अशा ह्या जाती आपण जर लावल्या तर आपल्याला ह्या फ्रूट बोरपासून कंट्रोल करता येतं. त्याच्याबरोबर ब्रिंजलमधले सुद्धा शूट आणि फ्रूट बोरसाठी किंवा ॲपेट जॅसिस थ्रिप्स व्हाईट फ्लायसाठी बघा, तर ह्या काही व्हरायटी आहेत. त्याच्यात म्हणजे पंजाब बरसात आहे, ARV2C आहे, पुसा पर्पल आहे, तर अशा आहेत. कॅबेजमध्ये जर बघितलं तर म्हणजे जे ॲपिड येते तुडतुडे, त्याच्यासाठी रेड ड्रम हेड आहे, सुअर हेड आहे, तर ह्या जाती कॉलिफ्लावरमधल्या सुद्धा आहे स्टेम बोरोसाठी, अर्ली पटना, EMS3, KV5 ह्या आपल्याला जाती तिथं टॉलरंट म्हणून आपल्याला लावता येतं. ओक्रामधली जी आहे जॅसेटसाठी,
तर ह्या म्हणजे जी आयसी 71-94, त्याच्यानंतर न्यू सिलेक्शन, पंजाब पद्मिनी, नंतर ओनियन थ्रिपसाठी आर्कानिकेतन, पुसा रत्नार, PBR-4, PBR-5, PBR-6, PBR-2, तर ह्या जाती सुद्धा आहेत. तर असे पंपकिन मधले सुद्धा फ्रूट फ्लायसाठी सुद्धा आहेत काही, आर्का टिंडा आहे, हिसार सेकंड आहे, अशा काही जाती आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला सेफ इन्सेक्टिसाइड आहेत, म्हणजे नॅचरली एनिमीसाठी कीटकनाशकं जे आहेत ते वापरले. तर इथं मी टेबल टाकलेलं आहे. माइट्ससाठी जर बघितलं तर सल्फर आहे, टोबॅको कॅटल पिलरसाठी बघितलं तर NSK, म्हणजे जे निम शील्ड करणारे एक्स्ट्रॅक्ट किंवा निंबोळी आर्क आहे. त्याच्यानंतर डायमंड जो बॅकमाउथ आहे त्याच्यासाठी बी काही NSK आहे, फिनॉल रेट आहे, सायपर मित्रीन आहे. तर हे आपल्याला तिथं करता येतं. ओक्रासाठी ओक्रामधलं माईट जे आहे त्याच्यामध्ये सल्फर आहे, टोमॅटोमध्ये फ्रूट बोर. तर हे कीटकनाशक आपल्याला तिथं हे करतंय. आता इथं मी ब्रिंजल म्हणजे वांग्यामधले अशा पद्धतीने आपल्याला फ्रूट आणि शूट बोररचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. बघा इथं सगळे फोटोग्राफ त्याचे म्हणजे लाईफ सायकल टाईपच इथं टाकलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये तर वांग्यामधलं म्हणजे तरकारीमधलं वांग आपलं जवळपास महत्त्वाचं पीक आहे. जवळपास सगळे म्हणजे शेतकरी लावतात बी आणि ग्राहकसुद्धा बरेपैकी याचा यूज करतात. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला डेल्टा ट्रॅप आणि येलो स्टिकी ट्रॅप हे लावणं गरजेचं आहे, म्हणजे रस सोसणारे किडी जे आहेत त्याच्यासाठी. त्याच्याबरोबर NSK फवारणी आपल्याला 3 स्प्रे 5% करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इमेडोग्लोपिडचं जर गरज असेल तर फवारणी करायची. जर तुम्ही निंबोळी आर्क किंवा निंबोळी जर फवारणी केली तर हे गरज पडत नाही. फेरोमॅन ट्रॅप लावणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 5 एक तरी फेरोमॅन ट्रॅप आपले पर एकरी लागणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला इन्फेक्टेड झालेला पार्ट दिसत, फ्रूट असू किंवा स्टेमसुद्धा असू, ही आपल्याला क्लिपिंग म्हणजे ती कट करून लगेच ती नष्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला एक्स पॅरासाइट जे असते तर ट्रायकोकार्ड जे असते म्हणजे ट्रायकोग्रामा चिलोनीचे, तर हे 1 लाख प्रति एकरी तरी लावणं गरजेचं आहे. आणि नीड बेस्ड स्प्रे म्हणजे जर गरज असेल तरच तुम्ही करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे जर हे बाकीचे नेमके एक निंबोळी आर हे जर वापरलं किंवा ह्याच्यामध्ये BT-सुद्धा आहे, तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे ते. त्याच्यानंतर डायमंड मॉथ बग जो येतो मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कॅबेजमध्ये येतो, तर सेन्सिटिव्ह टू सल्फर साठी इन्सेक्टिसाइड आहे. त्याच्यानंतर क्यूब रेजिस्टन्स जी जेनोटाईस आहे हे वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी बाकीचे म्हणजे BT असू किंवा NSK असू, ह्याची फवारणी आपल्याला व्यवस्थितरित्या जर केली तर आपल्याला हे कंट्रोल करता येतं. मग त्याच्यामध्ये बघा मी इथं दाखवलंय की मस्टारचे हे लावणं गरजेचं आहे साईडने. त्याचबरोबर कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन करणं, त्याचबरोबर स्प्रे BT इथं दिलंय बघा, लाईट ट्रॅप यूज लाईट ट्रॅप, त्याच्यानंतर स्प्रे BT, BT जे आहे 2 ग्रॅम प्रति लिटरने वापरा. त्यानंतर जे NSK आहे ह्याचं सुद्धा 5% वापरा, निंबोळी आर्क सुद्धा वापरा तुम्ही. तर ह्याच्यामुळे आपल्याला म्हणजे डिसीज फ्री, आपलं रेसिड्यू फ्री तुम्हाला कॅबेजचं सुद्धा उत्पादन करता येतं. फेरोमॅन ट्रॅप ह्याच्यामध्ये 10 लावणं गरजेचं आहे. लाईट ट्रॅप सुद्धा इफेक्टिव्ह आहे ह्याच्यासाठी आणि हा सुद्धा आपल्याला तिथं लावणं गरजेचं आहे. NPV जे आहे म्हणजे न्यूक्लिओ पॉलिहायड्रोसिस व्हायरस जो आहे, तर हा सुद्धा जर आपण फवारणी केली तर आपल्याला व्यवस्थितरित्या ह्याचं कंट्रोल करता येतं. त्याच्यानंतर टोमॅटो फ्रूट बोरर आहे ह्याच्यासुद्धा म्हणजे तुम्हाला हे लावणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डॅमेजचं मोठ्या प्रमाणात होतं. तर हे टोमॅटो जे आहे तर कवर नर्सरी आपल्याला करणं गरजेचं आहे नायलॉन नेटने. ह्याच्यामध्ये मेरीगोल्डचं जे प्लांटेशन आहे इथं फोटोग्राफ दाखवलं बघा, मेरीगोल्डचं प्लांटेशन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर मसलिन नेट कवरेज जर केलं तर आपल्याला ह्याच्यात कंट्रोल मेजर करता येतं चांगल्या पद्धतीने. फेरोमॅन ट्रॅप ह्याच्यामध्ये सुद्धा 5 पर एकरी मिनिमम लावणं गरजेचं आहे. आणि HANPV ची फवारणी ह्याच्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने जर केली तर आपल्याला ह्या टोमॅटोवरचे जे फ्रूट बोरर आहे ह्याचं कंट्रोल करता येतं. आणि पेस्टिसाईड शक्यतो नीड बेसच वापरायची, म्हणजे त्याची गरज सुद्धा नाही.
त्याच्यानंतर जर बघितलं तर ओक्रा जे आहे म्हणजे भेंडीवरचं शूट आणि फोर्ट बॉर्डर, म्हणजे भेंडी फ्रूट जे येतं ते पोखरणारी आणि शूट सुद्धा, तर ह्याच्यात सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे जे ब्रिंजलमधलं मॅनेजमेंट आहे तेच करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही रस सोसणाऱ्या किडी सुद्धा आपल्याकडं भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात येतात. त्याच्यामध्ये पांढरी माशी असो, थ्रिप्स असो, माइट्स असो, रेड माइट्स असो, त्यानंतर ब्लॅक माइट्स असो, नंतर थ्रिप्स आहेत, रेड माइट्स इथं, तर हे आपल्याला आपल्याकडं मोठ्या प्रमाणात ह्याचा प्रादुर्भाव होतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आता काही सेफ म्हणजे रेसिड्यू फ्री असलेले किंवा बायो पेस्टिसाइड जे आहेत, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर बॅसिलस थ्युरिंजियन्सिस, म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की बीटी, म्हणजे ज्या आळ्या आहेत, आळे म्हणजे त्याच्यामध्ये बघितलं फ्रूट बोरर असो, स्टेम बोरर असो, ह्याच्यावर हे बीटी चांगल्या पद्धतीने काम करतं. मग त्याच्यामध्ये आपला जो मी DBM बघितला म्हणजे डायमंड ब्लॅक मॉथ कॅबेजवरचा, ह्याच्यासाठी हे सुद्धा काम करतं. नंतर हेलिकॉर्पा जो टोमॅटोवरचा येतो त्याच्यासाठी सुद्धा. तर हे बीटीची वापर संध्याकाळच्या वेळेस पर लिटरला 2 ग्रॅम आणि शक्यतो 5व्या ते 7व्या दिवसाची फवारणी रिपीट झाली पाहिजे. ह्याच्यामुळे आपल्याला त्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर जे बेवेरियाना बॅसियाना आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्या म्हणजे पिकावर वापरता येतं, व्हेजिटेबलमध्ये सगळ्या. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर म्हणजे आत्ता मी जे तुम्हाला दाखवले फ्रूट बोरर असो, स्टेम बोरर असो, टोमॅटोवरचा असो, ब्रिंजलवरचा असो, तर ह्याच्यासाठी सुद्धा हे काम करतं. त्याचबरोबर रस सोसणाऱ्या किडी ज्या दाखवल्या ह्याच्यासाठी सुद्धा हे चांगल्या पद्धतीने काम करतं. किंवा कॅबेजवरचा जो DBM आहे म्हणजे डायमंड ब्लॅक मॉथ, ह्याच्यावर सुद्धा हे बेवेरियाना बॅसियाना चांगल्या पद्धतीने काम करतं. ह्याचं बी तुम्ही 5 ते 10 ml प्रति लिटर पाणी आणि फवारणी करायची. त्याचबरोबर जमिनीतून जरी द्यायचं असलं तुम्ही तरी देऊ शकता, तर 5 किलो प्रति एकरी ह्याचा डोस आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मेटारायझियम जे आहे, मेटारायझियम सुद्धा बघतो की आपण बऱ्याच आपल्याकडे ज्या म्हणजे हुमनी असो, बऱ्याच बिटल्स आहेत, किंवा ज्या कॅटरपिलर्स आहेत, सेमी लुपर, लुपर, कटवर्मच्या टर्माइट्स, म्हणजे जे वाळवी लागते ती, किंवा सकिंग पेस्ट सारखी म्हणजे मी तुम्हाला दाखवले आता पायरेला, मिलीबग्स, ॲपिड्स, ह्याच्यावर सुद्धा मेटारायझियम 1 नंबर काम करतं. हे जर तुम्ही 5 ते 10 ml प्रति लिटर पाणी किंवा सॉइल ॲप्लिकेशनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला 5 किलो किंवा 5 लिटर प्रति एकरने जर वापरलं तर आपल्याला ह्या किडींचा सगळा कंट्रोल करतात. आता मी इथं फोटोग्राफ दाखवला आहे, तर आपण जर त्याची स्लरी बनवली तर अशा पद्धतीने मेटारायझियमची स्लरी तयार होती. मेटारायझियम आणि बेवेरियाची जर स्लरी करून तुम्ही जर व्यवस्थितरित्या ती म्हणजे फवारणी केली तरी बी आपल्याला ह्याचं कंट्रोल करतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर हॉर्टिशिलियम लॅकेनी जे आहे, हॉर्टिशिलियम लॅकेनी हे जवळपास रस सोसणाऱ्या किडी असो, मिलीबग असो, हॉपर्स असो, स्केल इन्सेक्ट असो, ह्याच्यावर किंवा जे आपलं रेड माइट वगैरे, ह्याच्यावर हॉर्टिशिलियम लॅकेने, मेटारायझियम आणि निंबुळार किंवा नीम ऑइल ह्याचे जर कॉम्बिनेशन करून जर तुम्ही फवारणी केली 5व्या ते 7व्या दिवशी रिपीट, तर आपल्याला कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज पडत नाही. पण 5व्या म्हणजे प्रादुर्भाव जास्त असला तर मी सांगतो तुम्ही 3र्याच दिवशी करा, पण प्रादुर्भाव जर कमी असला तर 5व्या ते 7व्या दिवशी ह्याची रिपीट फवारणी झालीच पाहिजे. म्हणजे आपल्याला रेसिड्यू फ्री जे अन्न आहे किंवा विषमुक्त जे भाजीपाला आहे हा आपल्याला तिथं प्रोडक्शन करता येतो. ह्याचं सुद्धा जे म्हणजे वापर आहे 10 ml प्रति लिटरने आणि वापरणं गरजेचं आहे. आता मी इथं एक दाखवलंय की मी आतापर्यंत बऱ्याच कीटकनाशकामध्ये रासायनिक म्हणजे जैविक कीटकनाशकामध्ये निंबुळ अर्क किंवा नीम ऑइल सांगितलं, तर हे 5% निंबुळ अर्क आपल्याला तयार कसं करायचं, म्हणजे घरगुती सुद्धा तुम्ही हे निंबुळी अर्क घरी तयार करू शकता. तर काय करायचं की ह्याच्यामध्ये 5% निंबुळी अर्कसाठी तुम्ही साधारणपणे आपल्याकडे पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्या सुरुवातीला जूनच्या दरम्यान निंबुळ्या शेतामध्ये येतात लिंबाला, त्या जमा करून ठेवायच्या. 9 लिटर पाण्यामध्ये ह्या फवारण्याच्या आदल्या दिवशी 9 लिटर पाण्यामध्ये 5 किलो लिंबुळ्या दगडाने ठिसून त्या 9 लिटर पाण्यामध्ये बुडून ठेवायच्या रात्रभर. आणि त्याचबरोबर दुसऱ्या
एका एक लिटर पाण्यामध्ये साबणाचा चुरा 200 ग्रॅम हा दुसऱ्या एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा. हे रात्रभर दोन्हीकडे दोन भिजून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं गाळून घ्यायचं. म्हणजे आपलं हे किती झालं, दोन्ही मिळून 10 लिटर झालं. ह्याच्यामध्ये 90 लिटर पाणी परत मिक्स करायचं. म्हणजे हे 5% निंबोळी अर्क झालं. फक्त ह्याच्यामध्ये एक तुम्हाला काळजी एकच आहे की फवारण्याच्या आदल्या दिवशी हे भिजू ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ह्याची फवारणी करायची. फक्त हे जर केलं तर आपल्याला घरगुती हे बनवता येतं निंबोळी अर्क 5% आणि हे आपल्याला रेग्युलरली वापरता येतं. त्याचबरोबर तंबाखू अर्कसुद्धा आपण फवारू शकतो. तर ह्याच्यामुळे सुद्धा जे खोडकिडा, पाणी खाणारे आळी, तुडतुडे, कोळी ह्यासारखे आपल्याला किडीचं कंट्रोल करता येतं. त्याचबरोबर लसूणसुद्धा, लसूण आणि मिरचीची जे अर्क आहे हा सुद्धा आपण घाट्याळे असो, मावा असो ह्याच्या नियंत्रणासाठी वापरता येतो. त्याचबरोबर करंज आणि तुळस जे आहे ह्याच्यासुद्धा जर आपण अर्क तयार केला तर ह्याच्यामध्ये फुलकोबी, मिरची, टोमॅटो यांचे सडणे, मिरचीवर येणारे डाग, तर ह्या रोगासाठी आणि किडीसाठी याचा वापर करू आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर शेण गोमूत्राचं सुद्धा वापरून म्हणजे बुरी, करपा, म्हणजे जे तुम्हाला रोग दाखवले ह्याच्या संदर्भात आपल्याला ह्या रोगाचं नियंत्रण करता येतं. त्याचबरोबर मिलीबग असो, कोळी असो, मावा असो ह्यासारख्या किडींना सुद्धा कंट्रोल करता येतं. आणि मी फोटोग्राफ्समध्ये बऱ्याच वेळेस दाखवले की तुम्ही झेंडूचे जे आहे ट्रॅप क्रॉपिंग, तर हे जर लावले तर बरेच आपले रस सोसणारे किडे आहेत हे आपल्याला कंट्रोल करता येतात. त्याचबरोबर महत्त्वाचा रोल म्हणजे ज्यांच्याकडे निमॅटोडचा अटॅक होतो त्या सूत्रकृमीसाठी सुद्धा झेंडूचा वापर करून आपल्याला कंट्रोल करता येतं. त्याचबरोबर जे आहे सापळ्यांचा वापर करणं गरजेचं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सापळे आहेत, मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. नंतर पिकांची फेरपालट आहे, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्या प्रमाणात आपल्याला किडे रोगांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. तेच मी अगोदर मी सांगितलं तुम्हाला की HNPV आहे, ह्याच्यामुळे सुद्धा घाट्या आळी जे आहे, फळे पोखरणारी आळी, पाणी खाणारी आळी, केसळ आळी ह्यांचा आपल्याला बंदोबस्त करता येतो. HNPV आणि SLPV हे दोन्ही वापरून सुद्धा. त्याचबरोबर बेवेरिया बॅसियाना असो, हर्टिशिलियम असो हे सुद्धा वापर करून आपल्याला करता येतं. आता इथं मी तुम्हाला अगोदर मी सांगितलं की सापळ्यांचा वापर करणं, म्हणजे सापळ्यांचा वापरासाठी किडींच्या नियंत्रणासाठी हा सापळ्यांचा वापर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता मी इथे दोन फोटोग्राफ्स दाखवलेत, तर त्याच्यामध्ये एक इथं एक शेतकऱ्याने आपला घरगुती सापळा बनवलेला आहे, म्हणजे जो तेलाचा डब्बा असतो त्याच्यामध्ये, आणि एक इथं सोलार ट्रॅप आहे. पण ह्या जो घरगुती सापळा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात किडी कंट्रोल होतात. तर फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला ह्या आतून सापळ्याला हिरव्या कलरचा रंग द्यायचा. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की हिरव्या कलरच्या रंगकड मोठ्या प्रमाणामध्ये किडींचा आकर्षित होत्यात लाईट चालू असल्या वेळेस, आणि तिथं येऊन त्या मरत्यात. आता इथं बघा, इथं मी दाखवलंय किंवा निळ्या कलरचा हे द्या, इथं मी सोलार ट्रॅप दाखवलंय. ह्याच्यामुळं ज्या पतंग असते ते रात्रीच्या वेळेस हे पतंग ह्या सोलार ट्रॅप ॲक्टिव्ह होतो आणि इथं तो अशा पद्धतीने सगळ्या किडीचा प्रादुर्भाव कमी केला जातो. तर हा सोलार ट्रॅप रात्री जर लावला तुम्ही, म्हणजे ॲटोमॅटिकच लागतो लाईट गेल्याच्या नंतर, आणि तिथून पुढे वर्किंग 4 hours राहतो. त्याच्यामुळे आता बघायचं मी टोमॅटोमध्येच लावलेला दाखवला आहे तुम्हाला, तर ह्या लावल्यामुळं बघा टोमॅटो कसं हेल्दी हिथं आपल्याला दिसते आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आपल्याला दिसत आहे. ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ह्या ट्रेमध्ये लाईटला रात्रीचे लागल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये कीड जमा होतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं जे लैंगिक सापळे आहेत, म्हणजे आपण त्याला फेरोमॅन ट्रॅप म्हणतो, तर फेरोमॅन ट्रॅपमुळं सुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्याला किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. मग तुम्ही वेगवेगळ्या पिकामध्ये जर फेरोमॅन ट्रॅप लावले तर आपल्याला त्या ह्याचा कंट्रोल करता येतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा येतो जो सापळा आहे तो म्हणजे रस सोसणाऱ्या किडीसाठी, मग त्याच्यामध्ये निळ्या आणि पिवळ्या कलरचा. तर निळ्या आणि पिवळ्या कलरचा जो सापळा आहे हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये किडीचा प्रादुर्भाव कमी करतात. तर इथं हा फोटोग्राफ्समध्ये दाखवलंय मी की हा फक्त निळ्या कलरचा सापळा हा कांद्यामध्ये, शक्यतो कांद्यामध्ये निळ्या कलरचा सापळा लावणं गरजेचं आहे. तुमच्याकडे बाकीचे जर समजा टोमॅटो, मिरची किंवा वेलवर्गीय भाजीपाला असला तर ह्याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही बी लावायचे. म्हणजे साधारणपणे आम्ही तर सांगतो मिनिमम 40 तरी ट्रॅप लावणं गरजेचं आहे
मॅक्झिमम तुम्ही 200 पर्यंत सुद्धा लावू शकतात. आणि मिनिमम जे 40 लावतात त्याच्यामध्ये समजा जर तुमच्याकडे कांदा सोडून दुसरी तरकारी असली तर त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचे साधारणपणे 30 आणि निळ्या कलरचे 10 लावणं गरजेचं आहे मिनिमम. आणि जर तुमच्याकडे कांदा असला तर हा रेशो उलटा करा, म्हणजे निळ्या कलरचे 30 आणि पिवळ्या कलरचे 10 हे आपलं लावणं गरजेचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही सापळ्यांचा वापर केला तर आपल्याला बऱ्याच प्रमाणात ह्या किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. त्याच्यानंतर मग बघितलं तर मी हे तुम्हाला अगोदर दाखवलंय. त्याच्यानंतर ट्रायकोकार्ड जे आहे, ट्रायकोकार्ड जे आहेत हे जर आपण म्हणजे ज्या आळ्या येतात तर त्या आळ्यावरती ट्रायकोकार्ड हे वापरलं जातं. मग ती ह्याच्यातली टोमॅटोमधली जी बोरर आहे ती, किंवा वांग्यामध्ये तर महत्त्वाचं काम करते. वांग्यामध्ये जर हे जर लावलं आपण ट्रायकोकार्ड तर आपल्याला हे कंट्रोल करतात. तर ट्रायकोकार्ड लावायच्या वेळेस मी फक्त ते पाण्याच्या पाठीमागे जर तुम्ही स्टॅपलर करून दिलं तर आपल्याला ह्याचं कंट्रोल मेजर चांगल्या पद्धतीने येतं. तर अशा पद्धतीने जर आपण म्हणजे वेगवेगळे म्हणजे रेसिड्यू फ्रीच्या ह्याच्यानुसार जर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आपण जैविक पद्धतीने केला तर आपला जो भाजीपाला उत्पादन होणार आहे तो ॲटोमॅटिक म्हणजे रेसिड्यू फ्री होणार आहे. आणि जरी तुम्हाला कुठलंही रासायनिक कीटकनाशक वापरायचं असलं तर त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की म्हणजे KVK मार्फत सुद्धा किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद असो किंवा सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड अँड रिसर्च कमिटीनी सुद्धा प्रत्येक पिकावाईज कुठलं कीटकनाशकांचा किती दिवस अंश त्या पिकामध्ये फवारल्याच्यानंतर राहतो आणि कुठल्या किडीसाठी हे सुद्धा वेळोवेळी म्हणजे दरवेळेस त्याचे चेंजेस होते जसं रिसर्च होतं किंवा ज्याच्यात काही चेंजेस होते हे पब्लिश केलं जातं. हे जरी वापरून तुम्ही केलं तरी आपल्याला रेसिड्यू फ्री व्हेजिटेबल भेटन आणि आपण विषमुक्त अन्न किंवा विषमुक्त भाजीपाला खाऊ. म्हणजे आपण स्वतः शेतकरी सुद्धा काय करतो की आपण फवारतो म्हणजे सकाळी फवारतो आणि संध्याकाळी शेतातलीच आपण भाजी आणून ती करतो किंवा दुसऱ्या दिवशी करतो, पण त्याच्यामध्ये आपण फवारलेल्या कीटकनाशकाचा किती दिवस अंश आहे हे सुद्धा आपल्याला तिथं कळणं होईल. तर त्याच्यामुळे मी जेवढं होईन तेवढं म्हणजे रासायनिककडे न जाता जैविक पद्धतीनेच सगळ्या ज्या कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी कसा करता येईल हे जर आपण तिथं टेक्नॉलॉजी वापरली तर आपल्याला हमखासरित्या म्हणजे विषमुक्त भाजीपाला मिळू शकतो आणि तो आपण त्या पद्धतीने करू शकतो. धन्यवाद. अशा पद्धतीने स्टॉप शेअर करू शकता मार्गदर्शन आणि सादरीकरणासाठी गावडे सरांचा धन्यवाद. आता कोणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही झूम मीटिंग मधले जे दर्शक आहेत त्यांना कृपया हँड रेज करा. आपला तुम्ही तुम्हाला आम्ही अनम्यूट करू आणि तुम्ही प्रश्न विचारू शकताय. त्याचबरोबर जे युट्यूब फेसबुक आणि ट्विटर लाईन मधले शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारावेत. तर कुणाला इकडे झूम मध्ये कुणाला प्रश्न आहेत तर अनुप शहा आपला प्रश्न आहे का? आपण हँड रेज केला आहे, आपण विचारू शकता सरांना प्रश्न. अनुप शहा ओके. अजून अजून कोणाला प्रश्न आहेत का? दत्ता मस्के आपला प्रश्न आहे का? दत्ता मस्के नाही सर. नाही. ओके ओके. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? तुम्ही हँड रेज करू शकता आणि आम्ही तुम्हाला अनम्यूट करू, आपण प्रश्न विचारू शकताय किंवा चॅट बॉक्स मध्येही आपण प्रश्न विचारू शकताय. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत का बघूया आपण. रुपेश भोर आपला प्रश्न विचारा. रुपेश भोर. हा सर, ते अँथ्रॅकनाज मध्ये तुम्ही सांगितलं. हॅलो. हा बोला, आवाज येतोय. हा, अँथ्रॅकनाजच्या मॅनेजमेंट मध्ये सांगितलं रोटेशन ऑफ क्रॉप, वीड कंट्रोल आणि स्टॉक प्लांट्स म्हणजे काय ते नाही समजलं. हॅलो. हा, स्टॉक प्लांट म्हणजे काय माहितीये का? समजा जर एखाद पीक तुम्ही कंटिन्यू घेत असले तिथं तर त्याचं काय होतं की सगळे रेसिड्यू तिथं पडून राहतात, म्हणजे पान
फुलं किंवा फांदी ही पडून तिथं राहिल्याच्या नंतर काय होतं की तो जो डिसीज आहे तिथं कंटिन्यू त्याचे स्पोर वाढत राहतात आणि वाढत राहिल्यामुळं तिथं त्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. मग त्याच्यासाठी काय होतं की हा रोग जो आहे जमिनीतून सुद्धा म्हणजे पाण्यामार्फत किंवा तुमचे जे डेब्रिज तिथं पडलेले आहेत त्याच्यामार्फत तो तिथं राहतो आणि तो समजा जर पीक असलं तिथं वापरलं किंवा दुसरं पीक तिथं लावलं तर त्याच्यावर सुद्धा तो प्रादुर्भाव होतो. त्याच्यामुळे पिकांची फेरपालट करून 3 ते 4 वर्ष मिनिमम 3-4 वर्ष तरी पिका तिथं लागवड करू नका. स्टॉप प्लांट म्हणजे असं त्याचा अर्थ. ओके थँक्यू. केलं तरी काय येऊन राहुल शेट्टी प्रश्न विचारा. हा सर, मला प्रश्न असं विचारायचा का, आता कांदा पिकामध्ये ना निळे ट्रॅप आणि पिवळे ट्रॅप एकरी किती लावायला पाहिजे? हा तर मी आता बी सांगताना तुम्हाला सांगितलं की कांदा पिकामध्ये थ्रिप्स मोठ्या प्रमाणात असतो फुलकिडे. हो, फुलकिडे हे फक्त निळ्या ट्रॅप कडेच आकर्षित होते. तर मिनिमम म्हणजे कुठलेही तुमचं तरकारी असून द्या मिनिमम 40 तरी चिकट सापळे लावले पाहिजेत मिनिमम. तर त्या 40 मध्ये कांदा पीक जर असलं तर निळे तुमचे 30 लागले पाहिजेत आणि पिवळे 10. आणि जर तुमची बाकीची तरकारी असली समजा टोमॅटो वेलवर्गी जर असलं तर त्याच्यासाठी काय करायचं की हा रेशो उलटा करायचा. म्हणजे टोमॅटो वेलवर्गी भाजीपाला जर असला तर त्याच्यामध्ये 30 लावा आणि निळे 10 लावा किंवा सम प्रमाणात लावा 20-20 दोन्ही लावा. सुरेश साबळे आपला प्रश्न आहे. सुरेश साबळे आपला प्रश्न आहे. अजून कोणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही हँड रेज करू शकता आणि विचारू शकता. अजून कोणाला प्रश्न आहे? रुपेश भोर आपला प्रश्न आहे का? अजून आपल्याला प्रश्न असेल तर विचारू शकता. हॅलो. हा बोला. हा सर, जे फेरोमेन ट्रॅप वापरतो त्याच्यातल्या पिकानुसार लूर कुठल्या वापरायच्या ते थोडं सांगा. हा तर कसं आहे माहितीये का, ज्या आपल्या हे आहेत वेगवेगळ्या लूर असतात फक्त तुम्ही तिथे काय करायचं की समजा जर तुमच्याकडं हे असलं जर तुमच्याकडे समजा आता ह्याच लावलेलं आहे कशाचं टोमॅटो पीक आहे तर टोमॅटो पिकामध्ये आपल्याकडे फूड बोरर आणि पान खाणारी आळी येते. तर काय करायचं, ज्यांच्याकडून तुम्ही घेतात त्यांना सांगायचं की आम्हाला टोमॅटो पिकामध्ये टोमॅटो लावायचे टोमॅटो पिकामध्ये पानं खाणाऱ्या आळीसाठी पाहिजे. तर ह्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या पिकावाईज वेगवेगळ्या लूर्स असतात. तर ह्याचा आम्ही केव्हीके मार्फत सुद्धा वेगवेगळे ते जे सर्क्युलर असतं ते काढून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवित सुद्धा असतो किंवा तुम्हाला जर म्हणजे मी ह्याच्यावर टाकून सुद्धा देईन तुम्हाला ते आणि पिकावय सगळ्या त्या लोर आपल्याला तुम्हाला लावायसाठी कुठले आहेत ते सांगू. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? सर बोला बोला. हा सर, तेच पाहिजे का आता डीबीएम साठी वेगळ्या लोर आहेत किंवा फ्रूट बोरर साठी वेगळ्या आहेत तर त्याची एक लिस्ट आम्हाला व्हॉट्सअप या ग्रुपवर पाठवणार नंतर आम्ही. हो नक्की नक्की, तुम्हाला अवश्य मी ते ग्रुपवर ते पाठवून देतो तुम्हाला. कारण बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम येतो की नक्की कुठली लूर द्यायची याच्यावर डिपेंड आहे सर. हो हो, तुम्हाला पाठवून देतो मी सगळ्या लूर त्या. म्हणजे आता जरी तुम्हाला ऐका, आता तुम्हाला सध्या कशाची पाहिजे म्हणले? याच टमाटोतली पाहिजे आणि हे बघा इकडे बघा, आता काकडी दोडका पडवळ कारले टरबूज आणि दुधी भोपळ्यासाठी जर बघितलं तर व्याकाल लूर म्हणून वापरली जाते. वेलवर्गीय फळमाशीसाठीची लूर असते ती, तर ती वापरायची. तिची कॅपॅसिटी साधारणपणे कुठली व्हॅक्युलूर. मी काय करतो तुम्हाला व्हॉट्सअप वरती पाठवून देतो सगळ्या वेगवेगळे नाव आहेत ते व्यवस्थितरित्या म्हणजे पिकवाईज मी तयार करून ठेवलेलं आहे तो, तर तुम्हाला ती सगळी डिटेल पाठवतो. म्हणजे फ्रुटचे आहे, व्हेजिटेबलचे आहे आणि पल्सेस ऑइल सीड मधले सुद्धा आहे सगळ्या पिकामधले. आता
चालेल ठीक आहे ठीक राहुल शिंदे आपला प्रश्न विचारा. राहुल शिंदे आपला प्रश्न विचारा. हा सर मला प्रश्न असा विचारायचा होता का जे आपण वर्टिकल एम ज्या वगैरे मूर्ख ज्या आहेत याची फ्लोरी तयार केल्यानंतर फ्लरी तयार केल्यानंतर ते किती दिवस राहू शकते फ्लरी कंपनीची गाडी. हा स्लरी ऐका स्लरी बनवल्याच्या नंतर आपण मटेरियल स्लरी बनवली तुम्ही स्लरी बनवल्याच्या नंतर 7 दिवसाच्या नंतर तुम्ही ती यूज करू शकता 7 दिवसापासून आणि जास्तीत जास्त 45 ते 60 दिवसापर्यंत ती स्लरी तुम्ही म्हणजे वापरू शकता. त्याच्यानंतर त्याची जी स्पोरची कॅपॅसिटी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होत जाते. म्हणजे तशी ती स्लरी 90 दिवसापर्यंत बी वापरता येते पण जेवढी लवकर होईल म्हणजे फ्रेश आपण काय म्हणतो की फ्रेश जर वापरली तर तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीने येते त्याचे. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता आपण हँड रेज करून. एक चॅट बॉक्स मधला एक प्रश्न आहे तो घेतो. वाटिडके विजू विचारतायत जो ट्रॅप क्रॉप म्हणून झेंडू लागवड संदर्भात सांगितलं तर मग झेंडूची कोणती व्हरायटी लावावी डाळिंब बागेसाठी आणि भाजीपाला पिकांसाठी असा त्यांचा प्रश्न आहे. नाही व्हरायटी तुम्ही गावरान झेंडू लावला तरी सगळ्यात चांगला तो तर म्हणजे आम्ही तर सांगतो की रोप आणून लावण्यापेक्षा आपण जे गावरान झेंडू असते तर म्हणजे लोकल झेंडू आपले ते डायरेक्ट त्याचं बिया आणायचं आणि त्या झाडांच्या जवळ ते बियाणं टाकून द्यायचं म्हणजे रोपं आणून लावण्यापेक्षा हे सगळ्यात चांगलं भारी आणि रिझल्ट सुद्धा चांगला येतो. फक्त ह्याच्यामध्ये एक तुम्हाला लक्षात ठेवायचं की आपण हे जे झेंडूचे झाडं लावतो हे फुलं घेण्यासाठी न म्हणजे उद्देश ठेवता आपण हे झाडं आपल्याला तो निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी लावत आहोत. मग त्याच्यामुळे जरी तुमचं ते झाड वाळलं तरी झाड शक्यतो उपटून घ्यायचं नाही मुळ्या त्या तिथंच राहिल्या पाहिजेत. तुम्ही फक्त झाड कट करून घ्या आणि ते काढून टाका मुळ्या तिथंच जागेवर सळल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला निमेटोडचा चांगल्या पद्धतीने नियंत्रण येतं. वैभव गायकवाड विचारतात युट्यूबवरून आमच्या भाजीपाल्यावर छिद्र पडले आहेत तर त्यासाठी काय उपाययोजना करावी. काय छिद्र पडले आहेत का? पानावर जर असले तर पानावरच मी आता तुम्हाला एक म्हणजे अगोदर दाखवलेत मी फोटोग्राफ्स. आता याच्यामध्ये छिद्र म्हणजे त्याच्यात वेगळं असू शकतं काही वेळेस रोगाचा प्रादुर्भाव असू शकतो. रोग जर असलं तर मी तुम्हाला मॅनेजमेंटचे वेगवेगळ्या रोगावर त्याचे सिम्पटम म्हणजे फोटोग्राफ सुद्धा दाखवले कशा पद्धतीने आणि त्याचं मॅनेजमेंट सुद्धा कसं करायचं हे सुद्धा दाखवले. जर किडीचा प्रादुर्भाव असला म्हणजे जर पान खाणारी अळी असली तर तुम्ही तिथे बीटी वापरा किंवा बॅसिलस वापरा फर्टिसिलियम वापरा किंवा नीम ऑइल निंबोळी आर्क सुद्धा आहे ह्याचा सुद्धा वापर करून तुम्ही ते कंट्रोल करू शकता. आणि जर रोगाचं असलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मी बाकीचे जे काही जैविक बुरशीनाशक आहेत ते सुद्धा दाखवले आहेत त्याने सुद्धा तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? आपण हँडरेज करू शकता विचारू शकताय. आता कोणाला प्रश्न असेल तर कृपया तुम्ही स्वतःला अनमूट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. कोणाला प्रश्न असेल तर स्वतःला अनमूट करू शकता. रमेश मोगल आपला प्रश्न विचारा. रमेश मोगल सर नमस्कार. बोला. मी पुण्यातून बोलतोय सर मुळशीमधून. माझा एक प्रश्न होता सर्वसाधारणपणे भाजीपाला पिकांमध्ये निंबोळी पेंड प्रति एकरी किंवा हेक्टरी किती वापरावी आणि ती पर हंगामा वाईज वापरावी लागते का किंवा निंबोळी पेंडचा वापर करत असताना सरासरी किती वर्ष वापरावी त्याच्यानंतर ती बंद केली तरी चालते का दरवर्षी वापरणं गरजेचं आहे. हा तर निंबोळी पेंड जे आहे किंवा निंबोळी खत म्हणून सुद्धा काही मार्केटमध्ये आलेले आहेत तर साधारणपणे म्हणजे साधारणपणे 200 किलो तरी प्रति एकरी वापरणं गरजेचं आहे मिनिमम. तुम्ही जास्तीत जास्त 600 किलोपर्यंत बी वापरू शकता पण साधारणपणे मिनिमम 200 किलो आणि पर सीझनला बी वापरले तर तुम्हाला रिझल्ट चांगलाच येणार आहे. कारण की निंबोळी पेंडमुळं आपल्या जमिनीमध्ये होणारे निमॅटोड असो किंवा बाकीच्या बी ज्या किडींच्या जे अंडे आहेत किंवा काही आळी अवस्था आहेत किंवा कोष अवस्था आहे किंवा जे पाकोळ्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये
त्या निंबोळीच्या पेंडीमुळं किंवा निंबोळी खतामुळं आपल्याला कंट्रोल करता येतात. तर साधारणपणे पर एकरी 200 किलो जास्तीत जास्त तुम्ही 600 पर्यंत बी वापरू शकतात आणि ती पर सीझनला वापरलेली तर सगळ्यात चांगलंच, कारण की वापरलेली ही लगेच तिच्यातलं जे म्हणजे न्यूट्रिशन आहे ते पिकांना भेटतं आणि त्याच्यामुळं ते अंश निघून जातो. त्याच्यामुळं आपण जसं शेणखत वापरतो जवळपास बरेच जण सर्व ह्यांना म्हणजे पिकावाईज किंवा सीझन वाईज वापरला जातो तसं जर आपण वापरला तर हमखास कंट्रोल करता येतं. ते पोकरकर आपला प्रश्न विचारा. हा सर, हॅलो, बोला, आवाज येतोय, प्रश्न विचारा. निमिट्स कंट्रोल साठी जर आपण झेंडू लागवड करायची, हा समजा झेंडूवर गेल्यावर नंतर किती दिवसांनी दुसरं पीक केलं पाहिजे? नाही, झेंडू तुम्ही असताना सुद्धा घेऊ शकता, तसं काही नाही त्याचं. नाही नाही, आमच्याकडे समजा आता तुमच्याकडे डाळिंब आहे, आमचा व्हेजिटेबल वेरी आहे सगळा. व्हेजिटेबल काय असतं तुमच्याकडे पीक साधारण? साधारण बीट, फ्लावर, कोबी जास्त प्रमाणात आहे, व्हेजिटेबल आहे सगळं. तर काय करा तुम्ही, लावायचं ते झेंडू वगैरे, म्हणजे एक त्याचा सीझनच घ्या वाटलं तर पूर्ण शेतामध्ये झेंडू लावायचा. मुळ्या काय करायचं, वाळल्याच्या नंतर आपलं तुम्ही फुलं बी तोडू शकता त्यात, जर निघले तर फुलं तोडून घ्यायचे. मुळ्या काय करायच्या की जमिनीमधून, बरेच वेळेस काय होतं की आपण झाड वाळल्याच्या नंतर ते झाड उपटून घेत होतं झेंडूचं, तसं न करता ते कट करायचं, मुळ्या तिथंच राहून द्यायच्या. आणि तुम्ही रोटर जर लावून ते मुळ्या तिथं गाडून टाकले तर सगळ्यात चांगलं, तुम्ही लगेच 15 दिवसामध्ये दुसरं पीक बी घेऊ शकता. म्हणजे तेच समजा आम्ही बीटरूट करतोय त्यात प्रॉब्लेम आलाय, परत ते पीक दुसरं पीक केलं पाहिजे आलट. हो, मोहरी सुद्धा आहे का तुमच्याकडे? जर निमॅटोड असला ना मोहरी येते आमच्याकडे, आंतर म्हणजे ना करतो आम्ही. हा, मोहरीच सुद्धा चांगल्या पद्धतीने निमॅटोड कंट्रोल करते, त्याचं सुद्धा सेम असंच करायचं. मुळ्या तुमच्या जमिनीत त्या तिथे राहिल्या पाहिजेत आणि गाळल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे रोटरने समजा कटिंग करून रोटरने कट त्याच ब्लेड मारता? एकदम एकदम, म्हणजे ते कुजलं पाहिजे तिथं शेतातच. म्हणजे टोटल एरिया समजा जर गेलं तर चालते, काही प्रॉब्लेम नाही. चालते, धन्यवाद. रुपेश भोर आपला प्रश्न विचारा. तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. रुपेश भोर, तुम्ही हँड रेज केलेला आहे, विचारू शकता. कुठे सर आपला प्रश्न विचारा, कुठे सर? संजय कुठे सर आपला प्रश्न आहे का, विचारू शकता. रुपेश भोईर आपला प्रश्न आहे मला वाटतंय. प्रश्न आहे आपला, असला प्रश्न असेल तर विचारू शकता. तुम्ही स्वतःला अनम्यूट सुद्धा करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा सर्वांसाठी, काही लोक विचारतात. दिलेला आहे, हा, परंतु तुम्ही तोंडी सांगा, म्हणजे आपले युट्यूब आणि फेसबुकवरले जे शेतकरी ते. 94-21-270-510 डॉक्टर दत्तात्रय गावडे. काय सांगा सर नंबर? 9421-270-510. ओके, डॉक्टर दत्तात्रय गावडे, केव्हीके नारायणगाव. लक्ष्मण जी आपण अनम्यूट केले, आपला प्रश्न आहे का? प्रश्न आहे, बोला. आपण जैविक स्लरी बनवतो, एकत्र बनवलं तर चालतील का? नाही नाही, कीटकनाशक कधीही जैविक स्लरी बरोबर, म्हणजे स्लरी बरोबर बी बनवायचं नाही आणि मिक्स सुद्धा करून फवारणी सुद्धा बरोबर करायची नाही. मी काय बोलतोय, मेटारायझम, बिवेरिया, वर्टिसिलियम हे एकत्र बनवलं चालतं? ते चालतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. समजा आपण 200 लिटर ते बनवलं, हा हा, त्यातलं 20 लिटर ठेवलं आणि ते नंतर आपण पुन्हा मल्टिप्लाय करू शकतो का? नाही नाही, कसं असतं माहितीये का, मल्टिप्लाय होत नाही तेवढं. म्हणजे जेवढं पहिलं आपल्याला म्हणजे पहिल्या वेळेस जे स्लरी बनवतात तेवढं रिपीट होत नाही त्याचं. कारण की काय होतं, स्पोर काउंट परत कमी कमी होत जाते आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यातलं म्हणजे स्लरी बनवलेलं मटेरियल बाहेर काढून घेतात तर त्यावेळेस ते स्पोर त्या आपल्या पाण्याबरोबर येतात. खाली प्रमाण काय राहतं, मग 5-10% स्पोर राहते. म्हणजे जे 1:10-12 स्पोर असतो तो डायरेक्ट 5% किंवा 10%च्याच आत येते. त्याच्यामुळे शक्यतो फ्रेश स्लरी बनवूनच वापरलेली सगळ्यात चांगलं. तुमची ती खाली असलेली स्लरीमध्ये स्पोर असते तर पण प्रमाण फार कमी असतं, त्याच्यामुळे जसा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला येत नाही. पीएच ते करताना मेंटेन करावं लागेल का?
कशासाठी? स्लरी बनवताना पाण्याचा पीएच मेंटेन करावा लागेल. शक्यतो मेंटेन असलेला चांगला आहे, म्हणजे त्याची ग्रोथ व्यवस्थित रित्या होते. पीएच कसा मेंटेन करू शकतो आपण पाण्याचा? काय पाणी चेक करून घ्यायचं एकदा आसपास, किंवा त्याच्यामध्ये पीएच मध्ये जर हाय असलं तर काही म्हणजे केमिकल सुद्धा मिक्स करू शकतात तुम्ही, किंवा आपलं जैविक मधलं सुद्धा लिंबू वगैरे मिक्स करून सुद्धा पीएच आपल्याला मेंटेन करता येतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. शिवाजी शेळके, आपला प्रश्न आहे का? सर मला असं विचारायचं होत. हॅलो, बोला, आवाज येतोय, बोला. आपण जे समजा हे स्लरी स्लरी किंवा आपण हे जे बुरश बनवतो, तर समजा मिलीबग साठी आपण व्हर्टिसिलेम वापरतो, पण 100% रिझल्ट साठी काय करावं लागेल? 100% रिझल्ट साठी काय माहितीये का, मी तुम्हाला अगोदर बी सांगितलं की जैविक मध्ये आपण कीड रोग येण्याची वाट न बघता शेड्यूल नुसार त्याची फवारणी झाली पाहिजे. नाही सर, आहेत आपल्याकडे 8-10 दिवसाला सीताफळाला व्हर्टिसिलियम ब्युरियाचे स्प्रे घेणारे लोक आहेत, परंतु टेम्परेचर वाढल्यावर त्याचा स्कोर म्हणजे वाढत ते. ऐका ना, त्याच्यासाठी दुसरा एक त्याच्यात उपाय आहे. तुमच्याकडे समजा जर सीताफळ असलं, तर सीताफळाला काय करायचं की हे हो जे मिलीबग आहे हा जमिनीतून वरती येतो, बरोबर, तर त्याला एक चिकट टेप सुद्धा लावून तुम्ही हे कंट्रोल करू शकता. म्हणजे प्रत्येक बुंद्याला जर चिकट टेप साधारणपणे 8 इंच ते 12 इंचच्या दरम्यान जर चिकट टेप लावला, तर त्या मिलीबगला वर जाता येत नाही, बरोबर. आणि हे काही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत, ते कंट्रोल सुद्धा केलेला आहे. किंवा मिलीबगचं महत्वाचं, समजा जर तुम्हाला सुरुवातीला एखाद्या फांदीवर जर दिसला, तर तेवढ्या फांदीवरचा जर तुम्ही कंट्रोल केला, म्हणजे रिमूव्ह करायचा आणि ते जाळून मारून टाकायचं, तर तू त्याचं म्हणजे दुसऱ्या पिकावर सुद्धा वाढ होत नाही. ते ऋषभ मांडवे विचारत आहेत युट्यूब वरून, ते म्हणतात की जैविक फंजीसाइड बद्दल काय माहिती सांगाल? जैविक फंजीसाइड आता मी आतापर्यंत जवळपास सगळे तेच सांगितलेत माहिती, जे वेगवेगळे फंजीसाइड आहेत जैविक मधले. ओके ओके, तुम्ही कंट्रोल करू शकता. दत्ता येवले आपला प्रश्न विचार. दत्ता येवले. हा सर नमस्कार, बोला. तुमचा आवाज येत नाहीये सर. येवले सर, तुमचा आवाज येत नाही. हा बोला. तुम्ही बोलली 5% निंबोळी अर्काची माहिती सांगितली सरांनी, त्याच्यात जर उरली तर ती किती दिवसांनी वापरू शकतो? नाही, शक्यतो म्हणजे सेम डे ला वापरणंच गरजेचं आहे, पण जास्तीत जास्त जर तुम्ही म्हणले तर किती दिवसांनी, तर दुसरी फवारणी जी तुमची 5व्या दिवसाची मी सांगितली तिथपर्यंत म्हणजे वापरू शकतात. पण शक्यतो सेम डे लाच वापरलेली, त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो, कारण की त्याच्यात आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह टाकत नाहीत किंवा काहीच नाही. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? आपण स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. अजून कोणाचे प्रश्न आहेत? हा सर, बोला. मिलीबग साठी मिठाचा वापर होतो का साहेब? नाही, तसं रिसर्च मध्ये तर अजून कुठं काही नाही. आता शेतकऱ्याचे जर अनुभव असले तर तुम्ही ते करू शकतात, पण मीठ वापरून मिलीबग वगैरे कंट्रोल केलेलं विद्यापीठाने किंवा आयसीआर मध्ये अजून काही होतं कुठं ते म्हणजे पब्लिश बी नाही आणि रिकमेंडेशन बी नाही तसं आलेलं अजून. नाही नाही, आता हे काय झालंय नवीन आहे, मिठाची शेती करतात ते, खाली मीठ टाकतात 1 किलो वगैरे, तर यातनं किती पर्यंत कंट्रोल होऊ शकतो किंवा तुम्हाला काय त्यातला अनुभव सर? नाही नाही नाही, आमचं म्हणजे विद्यापीठामार्फत किंवा आयसीआर मार्फत अजून तसं कुठलंही रिकमेंडेशन किंवा रिसर्च झालेलं नाही, आणि त्याच्यामुळे आम्ही तरी त्याच्यावर अजून काही सांगू शकत नाही सध्या तरी. अच्छा, अजून कोणाचे प्रश्न आहेत? ज्योती घोगरे आपला प्रश्न विचारू शकताय. तुम्ही अनम्यूट केलेले घोगरे, आपण प्रश्न विचारू शकताय. रुपेश बोर आपला प्रश्न विचारू शकताय अनम्यूट करून. रुपेश बोर आपला प्रश्न आहे का? तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. ज्योती मॅडम आपला प्रश्न असेल तर अनम्यूट करून विचारू शकता. समाधान थोरात आपला प्रश्न आहे का? अजून कोणाचे प्रश्न आहेत का? राहुल सर,
राहुल सर हा बोला हा करा पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी राहुल सरांकडे देतोय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेली एक तासापासून जवळजवळ 12 वाजता आपला कार्यक्रम सुरू झाला. आता 1:26 झाले, 1.5 तास आपण हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. डॉक्टर गावडे सरांनी आपल्याला जो काही भाजीपाला विषमुक्त भाजीपाला लावगड याविषयी मार्गदर्शन केलं, त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न याच्यामध्ये विचारले. आणि एक ह्या आजच्या ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते की अनेक शेतकरी हे जैविक शेतीकडे झुकलेले आहेत आणि त्यांच्या खूप प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्यांचे प्रश्न आजच्या ह्या सरांनी जे काही प्रेझेंटेशन दिलं तर त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सरांनी बरीचशी माहिती या ठिकाणी दिली. असो आज नमस्ते सर. कोण बोलतोय? कंटिन्यू करा सर, कंटिन्यू. हा तर आजचा हा जो काही आपला कार्यक्रम आज भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिवसच्या माध्यमातून स्थापना दिवसाच्या माध्यमातून आज जो काही आपण कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमासाठी जवळजवळ 110 अधिक शेतकरी या कार्यक्रमाला जोडले होते. त्याचबरोबर युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून देखील अनेक शेतकरी या कार्यक्रमाचा एक माहिती या विषयीची जाणून घेतली. या सर्व शेतकरी बांधवांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या आभाराच्या निमित्तानं सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर डॉक्टर गावडे सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर हा जो काही याचा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून आज होतोय ते शेकरु टीव्हीचे विभीषण बागल साहेब, त्याचबरोबर प्रकल्प संचालक आत्मा पुणे आणि कृषी विज्ञान केंद्राचे सर्व सहकारी या सर्वांचाच मी या ठिकाणी आभार व्यक्त करून आजचा जो काही कार्यक्रम आपण केला होता तो आज या ठिकाणी संपतोय असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि आपण सर्वांनीच दर शुक्रवारी 12 वाजता कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या फेसबुक पेज वरती, त्याचबरोबर आजचा जो काही मीटिंग आयडी आणि त्याचा पासवर्ड आहे त्याच मीटिंग आयडी आणि पासवर्ड वरती आपण प्रत्येक शुक्रवारी जोडणार आहोत. त्याचबरोबर शेकरु टीव्ही युट्यूब चॅनल, कृषी विज्ञान केंद्र युट्यूब चॅनल याच्या माध्यमातून देखील आपण जोडले जाणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण दर शुक्रवारी कृषी विज्ञान केंद्राच्या फेसबुकला जॉईन व्हाल ही विनंती.